ಪ್ರದಾಯ ಜ್ಞಾನಪ್ರದಾಯ ವಿಬುಧಾಸುರ ಸೌಖ್ಯ ದುಃಖ ಸತ್ಕಾರಣಾಯ ವಿತತಾಯ ನಮೋ ನಮಸ್ತೆ. ಅಪ್ರಮಂ ಭಂಗರಹಿತಂ ಅಜಡಂ ವಿಮಲಂ ಸದಾ ಆನಂದ ತೀರ್ಥಮತುಲಂ ಭಜೇ ತಾಪತ್ರಯಾಪಹಂ ಭವತಿಯದನುಭಾವಾದೇಡಮೋಕೋಪಿ ವಗ್ಮಿ ಜಡಮತಿರಪಿ ಜಂತುರ್ಜಾಯತೆ ಪ್ರಾಜ್ಞಮೌಲಿಃ. ಸಕಲವಚನಚೇತೋ ದೇವತಾ ಭಾರತೀ ಸ ಮಮ ವಚಸೆ ನಿಧತ್ತಾಂ ಸನ್ನಿಧಿಂ ಮಾನಸೇ ಚ. ಅಸ್ಮದ್ಗುರು ಸಮಾರಂಭಾಂ ಟೀಕಾಕೃತ್ಪಾದ ಮಧ್ಯಗಾಂ ಶ್ರೀಮದಾಚಾರ್ಯ ಆಚಾರ್ಯ ಪರ್ಯಂತಾಂ ವಂದೇ ಗುರು ಪರಂಪರಾಂ. ವಿದ್ಯಾಯಾಂ ವಿಬುಧಾಚಾರ್ಯಂ ವೇದ ಜ್ಞಾನಾಬ್ಧಿ ಚಂದಿರಂ ದುರ್ಮತಧ್ವಾಂತ ಮಾರ್ತಾಂಡಂ ಸತ್ಯಧ್ಯಾನಮಲಿಂಭಜೆ. ಪಂಚಾಶತ್ ವರ್ಷ ಪರ್ಯಂತಂ ಸತತಂ ರಾಮಪೂಜಕಃ ಶ್ರೀ ಸತ್ಯ ಪ್ರಮೋದ ಗುರುರಾಟ್ ಭಾಸತಾಂ ನೋ ಹೃದಂಬರೆ. ಯೈರಹಂ ಶುಕವತ್ ಸಮ್ಯಕ್ ಶಿಕ್ಷಿತೋಸ್ಮಿ ಕೃಪಾಲುಭಿಃ ತಾನ್ ವಂದೇ ಧೇನುಪಾಚಾರ್ಯಾನ್ ತತ್ವಜ್ಞಾನಾರ್ಥ ಸಿದ್ಧೈ. ಶ್ರೀ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಹರಿ ಓಂ ಹರಿ ಓಂ ಹರಿ ಓಂ ಹರಿ ಓಂ. ಸ್ವಸ್ತಸ್ತು. ಅಷೇಢಸನ್ಮಂಗಲಾನಿ ಸಂತು. ಶ್ಲೋಕೈಕಶ್ರವಣ ಪಠನ ಮಾತ್ರೇಣ ವಕ್ತಶ್ಚ ಶ್ರೋತೃಣಾಂ ನಿಖಿಲ ಕಲಿಕೃತ ಕಲ್ಮಶಾಪ ನೋದನ ಪುಟುತರೆ ಧರ್ಮಾದ್ಯಖಿಲ ಪುರುಷಾರ್ಥ ಸಾಧನೆ ಭೂತೆ. ಅದ್ಯ ಮಹಾಭಾರತದ ಆತ್ಮನಿರ್ಣಯಾಂತರ್ಗತ ರಾಮಕಥಾರಂಭೆ ಸತಿ ಕಿಂಚಿತ್ ಪುರಕಥಾನುವಾದ. ಹರಿ ಓಂ ಹರಿ ಓಂ ಹರಿ ಓಂ. ಕಾಲ್ಚ ವಿವರಣಾನುಸಾರ ಹನುಮಂತನೇ ಹನುಮಂತ ಲಂಕೇಲ ಗೇಲ ಸೀತಾಕೃತಿಲ ಭೇಟೂನ್ ಶಿರೋರತ್ನ ಘೇವನ್ ವಾಪಸ್ ಆಲ ಆಣಿ ತ್ಯಾನಂತರ ರಾಮಾಲ ಸಮರ್ಪಣ ಕೇಲಾನಂತರ ರಾಮ ಅತ್ಯಂತ ಆನಂದಾನೆ ತ್ಯಾಲ ಆಲಿಂಗನ್ ದೇವನ್ ಸತ್ಕಾರ ಕೇಲ. ಸಗಳೇ ಏಕತ್ರ ಆಲೆ. ಹನುಮಾನ್ ಸಾಂಗ್ತೋ ಕೃತಂ ಹನುಮತಾ ಕಾರ್ಯಂ ಸುಮಹತ್ ಭುವಿ ದುಷ್ಕರಂ. ಹನುಮಂತಾನೇ ಜೆ ಕಾಮ ಕೇಲ ಆಹೆ. ಸರ್ವಸಾಮಾನ್ಯ ವ್ಯಕ್ತಿ ಹೇ ಕರು ಶಕತ್ ನ ಕರಣೇ ದೂರ್ ಮನಾನೆ ಶುದ್ಧ ಕಲ್ಪನಾ ಕರು ಶಕತ್ ನ ಹೇ ಕಾಮ ಅಮಿ ಕರ್ತೋ ಮನ. ಆಣಿ ಸುಗ್ರೀವಾಚೀ ಜೀ ಕಾಯ ಮಂತ್ರಿಚೆ ಕಾಮ ತ್ಯಾನಿ ಕರಾಯಚ ಹೋತ ತ್ಯಾನಿ ಅಪಲ ಬಲ್ ವಿಕ್ರಮ ಪರಾಕ್ರಮ ಸಗಟ್ ಅಪನ ದೂತ ಕಾರ್ಯ ಪೂರ್ಣ ಕೇಲ ಆಹೆ. ಪಣ ಆತ ಸಮಸ್ಯೆ ಆಹೆ ಕಿ ಸಮುದ್ರ ಓಲಾಂಡೂನ್ ಗಂಕೆ ಪರ್ಯಂತ ಕಸೆ ಕಾರ್ಯ. ತ್ಯಾವೇಳಿ ಮಾರುತಿನಿ ಆದಿ ಸಗಳೆ ವ್ಯಕ್ತಿನಿ ಮಿಳೂನ್ ಸಾಂಗಿತ್ಲ ಕಿ ಅಮಿ ಜಿಥೆ ಜಾವುನ್ ತಿಥುನ್ ಉಡಿ ಮಾರ್ಲಿ ಹೋದ ತಿಥುನ್ ಜಾಣ್ಯಾಚ ಅವಶ್ಯಕತಾ ನಾ. ಅಮಿ ಇಥುನ್ ದಕ್ಷಿಣ ದೇಶ ಕಡೂನ್ ಗೌ ಅರ್ಥಾತ್ ರಾಮೇಶ್ವರ ಕಡೂನ್ ಲಂಕೇವರ ಅಮಿ ಸ್ವಾರಿ ಕರು ವಿಚಾರ ಕೇಲೆ ಸಗಳೆ ನಿಘಾಲೆ. ಉತ್ತರ ಫಲ್ಗುನಿ ನಕ್ಷತ್ರ ಉತ್ತರ ಫಲ್ಗುನಿ ಸಂಧ ಉತ್ತರಾಷಾಢ ಉತ್ತರ ಭಾದ್ರಪದ ಸಗಳೆ ನಕ್ಷತ್ರ ಅತಿ ಉತ್ತಮ ನಕ್ಷತ್ರ ಆಯ್ತು ಮುಹೂರ್ತ ಸಾಟಿ. ಉತ್ತರ ಫಲ್ಗುನಿ ನಕ್ಷತ್ರವತ್ತೆ ನಿಘಾಲೆ
स्वतःला स्वतः रामाला हनुमंताने आपल्या खांद्यावर घेतला. सगळे समुद्र तीरावर आले आणि समुद्र राजाला त्याने प्रार्थना केली. समुद्र राज, आम्ही चांगला कामासाठी निघत आहोत, जात आहोत लंकेला. तुम्ही आम्हाला रास्ता द्या. म्हणून अत्यंत साम रीतीने त्याची प्रार्थना करून ते तिथे बसले. अग्रेही मार्दवम अनुप्रथमस्य धर्मम. कोणाही कडून काम करून घ्यायचं असेल तर सुरुवातीला साम उपाय केले पाहिजे. त्यानंतर दान भेद दंड लास्ट अंतिम संदर्भात. इथे दूताकडून माहीत झालं रावणाला की राम सुग्रीवाचा सैन्य घेऊन लंकावर स्वारी करण्यासाठी येऊन त्या दक्षिण समुद्राच्या तीरावर आपल्या सैन्यासमेत तो बसलेला आहे. मंत्रणा झाली काय करायचं, कसं काय करायचं. सगळं सांगितलं आम्ही काय कमी होत युद्ध करू. पण विभीषण सांगतो भाऊ तसं नाही, चूक आमच्याकडे आहे. यतो धर्मस्ततो जय. जिथे धर्म आहे तिथे विजय प्राप्त होतो. आमचा पराजय निश्चित आहे. आपण बघितला एका हनुमंताला आम्ही आवरू शकलो नाही असे किती हनुमंत असतील रामाकडे. आणि राम स्वतः महापराक्रमी आहे. वालीचा पराक्रम तुम्हाला माहित होतो, वालीचा भाऊ आहे सुग्रीव. रामाशी संधी करा, सीतेला वापस द्या. एका हट्टासाठी संपूर्ण जनांगावरती जे काय संकट येतो त्याचा संकट आम्ही पत्करू नये. सांगितल्यानंतर संस्कृतमध्ये एक म्हण आहे, कामातुराणां नभयम् ललज्जा. कामातुराना भय नसतो, लज्जा नसतो. कामातुर रावण सीतेला सोडून देण्याची त्याची तयार नाही. पुढचा कोणीही काही विचार करत नाही. आणि त्या कामाच्या विकारातून तो मूर्ख झाला होता. तो संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, उपदेशो ही मूर्खाणां प्रकोपाय नशांत. मूर्खांना उपदेश दिला तर त्यांना कळत नाही, ते अजून जास्त क्रोध करतात. स्वतः उपदेश करणाऱ्यावरती तो राग करतात. रावणाला राग आला, काय रे वारंवार रामाचा पक्ष घेत आहे. त्यावेळी मी हनुमंताला मारून टाकत होता, तो नको म्हटला. काय तू रामाचा दूत आहे का? आता एक वाक्य तू बोलला तर तुला मी मारीन. म्हणून त्याने खड्ग घेऊन तो उभा राहिला. त्यावेळी विभीषण सांगतो, विनाशकाले विपरीत बुद्धी. म्हणून त्या संदर्भात त्यांनी
विभीषणाला मारण्यासाठी महापार्श्व असं आपल्या मंत्रीला सांगितलं, पण विभीषण आपल्या काही आप्त सहायकांच्या जोडी आकाशात तो उडून रामाकडे आला. विभीषणाला परस्पर भावाकडून मरण नाही म्हणून वर होता, म्हणून रावण विभीषणाला मारू शकला नाही. आणि त्या संदर्भात विभीषण तिथून निघून रामाकडे आला, समुद्रातीरावर ते बसले होते आणि त्याने सांगितलं रामाला शरण आला, मला तुम्ही शरण द्या, माझा भाव मारण्यासाठी आलेला आहे, मी तिथे राहू शकत नाही आणि या युद्धात शक्यतो मी आपली सेवा करतो. आता त्याला घ्यायचा की नाही, नाही घ्यायचं. मारुतीला सोडून सगळ्यांचं एकमत होता घ्यायचा नाही, तो शत्रुपक्षाचा आहे. आयत्या वेळी आतून काय तर ते षड्यंत्र करील म्हणून नको, पण विभीषणाची भक्ती मारुतीने बघितला होता तो सांगतो नाही, विभीषणाला आश्रय दिलाच पाहिजे. लंकेची शक्ती, लंकेचे काही व्यक्तींचे रहस्य त्याला माहीत आहे आणि त्या पक्षाचे सगळे सूक्ष्म जाणणारा व्यक्ती युद्धात सहायक होऊ शकतो, म्हणून त्याला शरणागती दिली पाहिजे. मारुतीचा मत होता आणि त्यांनी सर्वांना सांगितलं विभीषण आम्हाला काही करेल म्हणून तुमचा आपल्या संशय असेल तर एक विषय आठवणीत ठेवा, रामाला कोणीही काहीही करू शकत नाही. विभीषण काय, जगाचे सगळे लोक एकत्र होऊन रामाच्या विरुद्ध उभा राहिले तरी सुद्धा रामाचा पराजय होणार नाही. सब्रह्म खा, साक्षात चतुर्मुख ब्रह्म, सगळी देवता, सगळे असुर, सगळे मनुष्य, सर्वे ममेत्य मदंगुले चालने, हे वाक्य स्वतः राम सांगतो. मला हा काय करेल, ब्रह्म सकट सगळी देवता, सगळे दैत्य, सगळे राक्षस, सगळे असुर, सगळे मनुष्य, सगळे मिळून माझ्यावर आक्रमण केलं तरी सुद्धा मदंगुली चालनेपी न ईशा. माझी अंगठी ते हलवू शकत नाही. युद्धपूर्वी युद्धपूर्वी नैराश्य माणसाला पराजय आणून देतो, युद्धपूर्वी आत्मविश्वास माणसाला विजय आणून देतो. म्हणून राम सांगतो की आम्हाला आत्मविश्वास ठेवला पाहिजे सगळ्या कामात, कोणतेही काम सुरू करत आत्मविश्वासाने सुरू करायचं. रडत रडत भीत भीत कोणत्याही काम प्रारंभ केला तर तो परिपूर्ण होणार नाही. भयम न मम रात्री चरात अमुष्मान, विभीषणाकडून मला काही भय नाही आणि मी त्याला तोंड बघूनच समजतो शुद्ध स्वभाव इति चैनम अहम विजान.
हा शुद्ध स्वभावाचा आहे हे मला माहित आहे आणि मूर्ती सांगितल्याने मी त्याला शरण देतो. त्यावेळी तिथेच एका मोठ्या दगडावर विभीषणाला बसून सगळ्या कपिल समोर त्याने सांगितलं, विभीषण आम्ही लंका जिंकणार आहोत आणि पुढचा राजा तू होणार, म्हणून विभीषणाचा राज्याभिषेक लंकेवर युद्धापूर्वीच रामाने त्याच्यावरती त्याला राज्याभिषेक करून टाकला. अर्थात आपल्या कार्यात तो धैर्य असला पाहिजे, मी करतो होणार. त्याला सांगतात सायकोलॉजीमध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग. ज्या व्यक्तीकडे पॉझिटिव्ह थिंकिंग आहे काही मार्गाकडून आपला कर्म तो पूर्ण करून जातो, करून घेतो. इथे समुद्राला प्रार्थना करून 3 दिवस झाले. त्यावेळी रामाला क्रोध आला, निर्मर्यादं करिष्यामि सायकैः वरुणालयं महारणव शोभयिष्ये महादानव संकुलम. जेव्हा साम्य विचाराने कोणीही मानत नसेल तर त्याच्यावर क्रोधच योग्य आहे. लक्ष्मण मेरा माझा धनुष आणून दे, मी बाण तयार करून ह्या समुद्राला सुकून टाकतो. निर्मर्यादम त्या समुद्राला मर्यादा नसतो, म्हणजे त्याला काठ नसतो, तो वाढत असतो. अशा या महानवम क्षोभयिष्य बाणाने क्षोभित करून सुकून टाकतो. रामाने आपला धनुष उचलला, शरसंधान केला. शरसंधान केल्यानंतर त्यावेळी समुद्रात उल्लोल कल्लोल सुरू झाला. बघतात समुद्रराज आपल्या पत्नी पुत्र आणि मंत्री सकट पूजेचे सगळे सामान आणून रामाच्या शरणात आला. शरणात येऊन सांगितलं, राम क्षमा करा, मी मुद्दाम विलंब केला आहे. रामाने सांगितलं, काय कशाला? माझ्या उदरात रावणाचे अनेक दानव आहेत आणि ते तुम्हाला पुढे जायला सोडणार नाही, म्हणून तुम्हाला क्रोध यावा म्हणून मी वाट बघत होतो. आणि जे सरसंधान केलं आहे जितके दानव तुमच्या मार्गात आहे त्यांना मारून टाका. आणि दुसरा, तुमचा हा पराक्रम हे अनंत कालेपर्यंत तुमची कीर्ती गावी म्हणून मी मार्ग देत नाही, तुम्ही स्वतः ह्याच्यावरती पूल बांधा आणि तिथपर्यंत जा. म्हणजे आचंद्रार्क कीर्ती असणार. आजकाल आम्हाला विश्वाने माहीत झालेलं आहे, त्याच्यावरती सगळं संशोधन चाललेलं आहे. त्याच्याला म्हणजे सगळे म्हणतील हा समुद्राने मार्ग दिला म्हणून राम जिंकला. नाही, तुम्ही स्वतःच्या बलावर जिंकू शकता म्हणून तुम्ही ह्याच्यावरती एक पूल बांधा आणि माझ्यावर चढून तुम्ही लंकेपर्यंत. म्हणून त्याने रामाची अर्घ्यपाद्य पूजा इत्यादी केली आणि रामाने जो शरसंधान केला होता, रामाचा नियम होता एकदा शरसंधान केला तो परत बाण काढून आत ठेवायचा नाही. त्याने अनेक दानवांना मारून टाकलं. त्यावेळी सुग्रीव सांगतो, माझा नळ म्हणून माझा एक सेनापती आहे, तो हे पूल बांधण्यात
अत्यंत समर्थ आहे, त्याला पुढे करून आम्ही त्याच्यावरती पूल बांधतो. नळला पुढे करून तो त्यावेळेचा मोठा सिव्हिल इंजिनियर होता, अनंत कालापर्यंत राहणारे पूल त्याने तो धनुष्कोटीपासून लंकेपर्यंत त्याने बांधून काढले, जे आता कमीत कमी 8 लाख वर्ष पूर्वीचा तो सेतू आहे. 8 लाख पूर्वीचा कशाला म्हणजे त्रितयुग संपेटण्याच्या 2 लाख वर्ष पूर्वी राम तिथे राज्य करत होता आणि द्वापरयुगाचे 8 लाख वर्ष 10 लाख झाले आणि 5000 वर्ष कलियुगाचे, म्हणजे कमीत कमी 10 लाख वर्ष पूर्वीचा तो तो पूल आहे. आणि नंतर त्याच्यामध्ये काही कथा जुडल्या. एक जुडतो की पहिल्यांदा दगड टाकताना तो दगड पाण्यात पडून गेले, त्यानंतर त्याने सगळ्यावरती राम लिहून जेव्हा दगड टाकत गेले ते त्याच्यावर तरू लागले, ते कुठे कोणत्याही रामायणात उपलब्ध नाही. आणि एक त्याच्यामागे रामाचं नाव लिहिलेल्या दगडावरती हे रामभक्त कसा पाय ठेवू शकतात? दगडावरती रामाचं नाव लिहिल्यानंतर तो पूजनीय झाला, तर म्हणून रामाचं नाव लिहिला म्हणून तो तरला गिरला, हे सगळे खोटी कहाणी आहेत. आणि त्यानंतर तिथे सेतू बांधत असताना एक नेवला म्हणजे तुम्ही काय, त्याच्यावर रामाने हात मारला, मराठीत काय सांगतात, खार सुद्धा तो आपल्या शरीराला ओला करायचा आणि त्यानंतर ते वाळूमध्ये फिरायचा, तो वाळू तिकडे टाकायचा. हे सुद्धा चंपू रामायणात कवीची कल्पना आहे, तरी सुद्धा ग्राह्य आहे. आणि सेतू बांधून झाला आणि ते सर्व लंकापर्यंत येऊन पोचले. लंकेचा जो पर्वतासारखा गड होता, किल्ला होता, त्या किल्ल्याच्या अलीकडे ते सगळे थांबले. त्यानंतर व्यावहारिक नियमासारखं अंगदाला दूत करून रामाने पाठवून दिलं सीतेला देणार की नाही. आता तू निश्चय कर आणि आमच्याकडे प्रस्थाप्य वालिसुतमंगदेव राजनीत्यै रामस्तदुक्तवचनेप्य पुना गृहीते द्वारोरुरोध स च तत्र उदीर्ण सैन्यः रक्षपते पर उदार गुण परेशः. त्यावेळी रामाने राजनीतीसाठी संधीसाठी अंगदाला पाठवलं. त्यावेळेस रामाने त्याला सुद्धा अंगदाला त्याने आसन दिला नाही, अंगद उभा राहूनच रावणाशी वार्ता केली. पण रावण मानला नाही, युद्ध सुरू झालं. हनुमान नाटक म्हणून एक नाटक आहे, त्या नाटकामध्ये अंगद सांगतो त्यावेळी त्याने रावणाला अपमानित करून त्याच्याकडे पाठ करून बसून मारुतीने त्याला उत्तर दिला होता,
पण हा विचारतो रावणाला की त्याच्यामध्ये कोण रावण आहे, मला तीन रावणांच्या विषयी मला इतिहास माहित आहे. रे रे रावण रावणा कति बहून येतान वयम शुश्रुमहा. तीन तरहाच्या रावणाला मी जाणतो. प्राग एकम किल कर्ते वीर नपतेर दुर्दंड पिंडीकृतम. एकदा काय झाला होता की सगळ्यांच्यावर स्वारी करत करत एकदा आपल्या स्त्रियांना घेऊन गंगेच्या तीरावरती जलक्रीडा करण्यासाठी रावण आला. रावण आल्यानंतर तिथे कार्तिवीर अर्जुन अर्थात सहस्त्र अर्जुन ज्याला हजार हात होते आपल्या पत्नीसकट तो जलक्रीडा करीत होता. त्या संदर्भात तो त्यांनी सांगितले कार्तिवीर अन्यज्ञ आम्हाला जलक्रीडा करायचा. त्यावेळी कार्तिवीर्यजन बाहेर आलून जेव्हा रावणावर स्वारी केली हा एकदम मूर्छित झाला. कार्तिवीर्यार्जुनाकडून मूर्छित झालेला रावणाला मी जाणतो. त्याच्यामध्ये तू कोण आहे? आणि दुसरा, त्यावेळी कार्तवीर्यार्जुन मूर्छित झालेला तुला घेऊन जाऊन एक मोठा पिंजडा करून त्या पिंजऱ्यात तुला ठेवलं उपाशी, पण केव्हा तर दासीकडून तुला जेवण भेट पाठवत होत. एकम नर्तन दापितान्न कबलम दैत्येंद्र दासी गण. आणि ते दासी जेव्हा येतात जेवायला रावण जेवण पाहिजे फार भूक लागली देत एक काम कर एक थोडा नाचून दाखव म्हणजे तुला जेवण देतो. जेवणासाठी त्याच्या दैत्येंद्राचा बलिचक्रवर्ती दैत्येंद्राच्या दासीकडून जो नाच करून खाणा मागत होता तो मला माहित आहे. त्याच्यामध्ये तू आहे का? म्हणजे रावणाच्या सभेतच रावणाचा तेजोवध अंगत करीता. अन्यम वक्तुमपि प्रपामहे इवम त्वं तेषु कोण्योथवा. आणि तिसऱ्याच्या विषयी बोलण्यासाठी मला लाज वाटते. त्याला जो रावण माझ्या वडिलांच्याकडे किंवा दोन दिवस मागितला त्यावेळी तो माझा वडिलांनी आता वालीने आपल्या खाक्यात तुला टाक ठेवून संध्याकिंद्या पूर्ण केली होती आणि त्यानंतर तुला टाकला होता तो तुला सुद्धा माहीत आहे. ते सांगण्याला मलाच लाज वाटतो. या तीन मध्ये तू कोण आहे म्हणजे तुझा पराक्रम आम्हाला सर्वांना माहीत आहे. त्या संदर्भात रावण अत्यंत क्रोधित होतो आणि तो कोणती संधी कशाला संधी तुझ्या संधी करून काय उपयोग? माझ्यावर तुम्ही स्वारी करता का? मला हरवू शकता का? असं काय ओरडायला लागलं. त्यावेळी अंगत सांगतो रावण तुझ्या पुढे एक अत्यंत सुलभ उपाय तुझ्या पुढे ठेवतो. मी तुझ्या सभेत उभा आहे. तुमच्याकडे कोणी उभा असलेले माझे पाय हलवला हलवण्यात समर्थ झाला आम्ही युद्ध न करता वापस जातो आणि हलवणं शक्य नसलं तर नाही झालं तर तुम्ही आमच्या शरणागत आला पाहिजे. रावणाने सांगितलं हे काय इतका चलन ए उठ रे त्याचा पाय हलवून टाक. एक एक करून कोणाकडून तो झाला नाही. इंद्रजितूला सुद्धा तो शक्य झाला नाही त्याचा पाय हलवण्यात. म्हणजे अंगद किती मोठा पराक्रमी होता.
त्यानंतर स्वतः रावण आला. रावण येऊन त्याच्या पुढे पाय हलवण्यासाठी खाली झुकला, त्या लंगत मागे सरकला. माझ्या पायी कशाला पडता, रामाचा पाय पडा, तुमचा उद्धार होईल आणि सगळं चांगलं होईल म्हणून. इतका सांगून अंगत निघून आला. त्या संदर्भात शुक सारण शार्दूल त्या सर्वांना रावणाने पाठवून दिलं. पाठवल्यानंतर त्यांना माहीत झालं अत्यंत पराक्रमी सैन्य आमचा राजावर स्वारी केलेली आहे. थोड्या वेळात शुकसारणाला सुग्रीवाचे दूध बांधून रामाकडे आणले होते, पण राम त्यांना क्षमा करून पाठवून दिला. रामाच्या पराक्रमातून भिवू लागला रावण. म्हणजे अंगदानी त्याच्या तेजवध केला होता, हनुमंतरी करून घेला होता, त्याचा मुलगा सुद्धा मेला होता. म्हणून त्याने काय केलं की हे त्या सगळ्यांच्या संदर्भात सगळ्याच्या ह्या विषयामध्ये सीतेसाठी हे सर्व माझा होत आहे, त्या सीतेलाच मी मारून टाकलं होतं असा क्रूर विचार. पण सीतेला तो मारू शकत नव्हता. कशाला? म्हणजे सीतेला हात लावला तो त्याच्या डोका फुटून जात होता, रंभाचा शाप होता. म्हणून सीतेला हात लावू शकत नव्हता. आता करायचं का? त्यांनी काय केलं, राक्षसी मायाने रामाची एक प्रतिकृती करून तो रामाचे डोकं धडातून वेगळा करून सीतेच्या पुढे टाकला. म्हणजे मेलेल्या रामाला बघून सीता आपोआप आत्महत्या करून घेते म्हणून. त्यावेळी सीता बघते ती सीताकृती होती. थोड्या वेळपर्यंत हडबडली, राम मेला मी काय करत. पण तितक्यात अग्नीकडून सूक्ष्मरूपाने आलेल्या दूताने सांगितलं, हे सगळे माया आहे, तू भिवू नकोस. हे उपाय सुद्धा नाही आता युद्ध अनिवार्य म्हणून. पश्चिम चार लंकेला चार दरवाजे होते. पश्चिम दरवाजाला त्याने इंद्रजितूला पाठवला, पूर्व दरवाजाला प्रहस्ताला पाठवला, दक्षिण दरवाजाला वज्रदोट्राला पाठवलं, उत्तर दरवाजाला स्वतः रावण तिकडे घेऊन आपला तो संपूर्ण गडाचा संरक्षण करू लागला. गुप्तचाराकडून हे विधेय माली झाल्यानंतर इंद्रजितूला नमविण्यासाठी पश्चिमद्वाराकडे रामाने हनुमंताला पाठवून दिलं, पूर्वद्वाराकडे प्रहस्ताला नमविण्यासाठी नील आणि विभीषणाला पाठवून दिलं, अंगदाला पाठवून दिलं, दक्षिणद्वाराकडे नील आणि सुषे विभीषणाला पाठवून दिलं आणि उत्तरद्वाराला स्वतः राम उभा राहिला. तितक्यात घरघोर युद्ध झालं. युद्धाचं पूर्ण वर्णन करायला सुरू केलं तरी महिना तरी पाहिजे, पण त्यात कारण महत्वपूर्ण काही विषय मी सांगतो. तो त्या दिवशीच एक मोठा व्यक्ती राक्षस मोठा शरीर घेऊन एक पाय किल्ल्यामध्ये एक पाय बाहेर ओलांडून आला. जे काय कपी भेटवत त्याचा आ करून खात 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 येतो. सगळ्यांनी काय समजला की कुंभकर्णात आला असेल. सगळे भिवून धावू लागले. त्याच वेळी अनन्य साध्यम तमतो निरीक्ष
समुत्पताताश पुरोष्य मारुति प्रकाश्य बाहुवंतरमाह चैनम किमे भी रस्त्र प्रहरायुधम मे। हा निकुंब रावणाचा मुलगा होता, त्यावेळी स्वतः मारुती जिथे उभे होते उडून त्याच्या पुढे उडी मारून त्याच्या पुढे येऊन थांबले। लहान लहान कसे काय हे मारतोस, माझ्याशी युद्ध कर। निकुंभ हनुमंताचा पराक्रम जाणत होता म्हणून त्याने आपला अस्त्र काढला, मार किती मारतो। निकुंभाने कितीही ते बाण मारल्यावर सुद्धा मारुतीला काही झाला नाही। त्यानंतर एका तडाक्यानेच निकुंभाला मारून मारुती पुढे आपला काम करू लागला। असेच शकुनी देवतापनी युद्धोन्मत्त मत्त देवतांतक नरांतक त्रिशिर अतिकाय अनेक पत्न्या होती रावणाला, त्यांच्या पत्न्यामधून उत्पन्न झालेले हे सगळे रावण पुत्रांना मारुतीने मारून टाकलं। लक्ष्मण मारून टाकलं। त्यानंतर मकराक्ष खरपुत्र म्हणून आला, एक कुंभकर्ण म्हणून, ओरिजिनल कुंभकर्ण नाही दुसरा एक कुंभकर्ण त्याचा सारखाच होता, तो युद्धाला आला। त्यावेळी विभीषणाने सांगितलं ब्रह्मास्त्राशिवाय हे मरणार नाही, त्यावेळी लक्ष्मणाने ब्रह्मास्त्राने त्याला मारून टाकलं। आपले अनेक पुत्र मेले, अनेक सैन्यनाश होता बघून रावण स्वतः युद्धाला आला। क्रमाने सर्व कपीश्वरांना तो पराजित करत करत अंगदाला पराजित केलं आणि त्यानंतर सुग्रीवाला पराजित केला। पराजित केल्यानंतर तो पुढे रामाकडे येत होता, येत असताना त्यावेळी हनुमंत त्याच्या पुढे आले। रामाकडे जायचे असेल तर मला पराजित करून पाठव म्हणून, त्यावेळी रावण थोडा घाबरला। हनुमंताने आपल्या एक मुष्टीने त्याच्या छातीवर मारले आणि त्यानंतर तो आडवा पडून त्यावेळी तोंडातून रक्त वमन करू लागला। थोड्या वेळानंतर त्याला जाग आला। आल्यानंतर त्याने सांगितलं की हनुमान झाब्बाश, आतापर्यंत मी अनेक युद्ध केले, देवी देवतांच्या जोडे मी युद्ध केलं आहे, तरी सुद्धा माझी ही अवस्था कोणी केली नव्हते। सलब्ध संज्ञा प्रशंस मारुतीम, तू महापराक्रमी आहेस म्हणून तुझ्यासारखा अत्यंत श्रेष्ठ व्यक्ती नाही, श्रेष्ठ पराक्रमी नाही। त्यावेळी मारुतीने सांगितलं मी हळू मारला आहे, जोराने मारला नाही। जोराने मारला असेल तर उठत नव्हता आणि तुझा मारणारा दुसरा आहे जा म्हणून सांगितलं। त्यानंतर नीलाचा जोडी त्याचा युद्ध झाला। युद्ध झाल्यानंतर तो अग्निपुत्र होता, त्यांनी काय केलं तो त्याच्या पुढे यायचं, बाण सोडल्यानंतर लहान कपीचा रूप घ्यायचा, तिथून बाजूला उडायचा, तिथे मारलं तर इथे उडत होता, तिथे मारलं तर उडत होता। एकदा त्याने रावणाच्या रथाचा येऊन बसला, म्हणजे त्याला त्याच्या हातात न भेटता त्याला रावणाला अत्यंत त्रस्त केला। त्यानंतर अग्निस्त्राने तो नीलाला परामूर्छित करून रावण पुढे चालला। रावणाचा आणि लक्ष्मणाचा घनघोर युद्ध झाला आणि त्यानंतर रावणाने ब्रह्मास्त्र घेऊन त्याच्या भालवरती त्याने प्रहार केला
त्या प्रहाराने लक्ष्मण मूर्छित होऊन रथात पडला. लक्ष्मण हा शेष अंश, साक्षात शेष देव, तरी सुद्धा वायूच्या नंतर उरलेले देवता जेव्हा येतात स्वरूप आपला स्वरूप ते विसरून जातात. रावणाने काय विचार केला, त्या लक्ष्मण मूर्छित झाल्या पहिला पकडून लंकेला घेऊन जातो आणि ब्लॅकमेल करतो, लक्ष्मण पाहिजे असलं तर सगळे तुम्ही वापस जा, ते अवश्य तो आमच्या शरणात येतील म्हणून लक्ष्मणासाठी. लक्ष्मणाला उठवण्यासाठी त्याच्या रथाचा जवळ रावण गेला, तितक्यात हनुमंताने एक लहान माश्या इतका लहान शरीर घेऊन हनुमंताच्या कानात सांगितलं, उठ उठ, तुझ्या शेषरूप तू आठवण कर. म्हणून लक्ष्मणाला त्यांनी जागृत केलं. त्या शेषरूप आठवण केल्यानंतर रावण येऊन त्याला उठवायला सुरू केलं 20 हाताने, पण त्याला तो हलवू शकला नाही. लक्ष्मणाला पृथ्वी हलत होती पण लक्ष्मणाला हलवू शकला नाही. तितक्यात परत हनुमंताने रावणाला मारला, तो रावण खाली पडला. हनुमंत लक्ष्मणाला उचलून तो आपल्या शिबिराला आणला आणि परत तिथे राम आल्यानंतर त्याने हात हस्तस्पर्श केला, लक्ष्मण पुन्हा उज्जीवित झाला. काही सराम संस्पर्शन निवारित निवारित क्लम समुत्थित स्तेन समृद्ध ते शरे बभो यथा राहु मुखात प्रयुक्त. राम म्हणून त्याच्या डोक्यावर धाट ठेवले, तो सगळा ब्रह्मास्त्राचा जो विश्व होता उतरून गेला. लक्ष्मण परत उत्साहित होऊन उठून बसला, युद्धाला तयार झाला. रावण सुद्धा सावरून रामाकडे आला, तो रथात बसलेला होता. राम जमिनीवरून युद्ध करत होता. हे बघितल्यानंतर मारुतीने काय केलं, स्वतः मारुती रामाकडे जवळ गेला, स्वतःचा कांद्यावर बसवला आणि राम रावण युद्ध सुरू झाला. रथे तिथे पिंडजनी चरेसे नमे पतिर्भूमी तले स्थित स्यात. तो राजा रथावर आला, माझा स्वामी जमिनीवर, हे मला सह्य नाही. इथे स्वपुत्र पवनस्य रामम, पवनपुत्र हनुमानने रामाला स्वतः कांद्यावर घेतलं. राम आणि रावणांचं मध्ये घनघोर युद्ध झालं आणि नंतर रामाच्या बाणाने रावण मूर्छित झाला, त्याचा रथ तुकडा तुकडा झाला, त्याचा ध्वज गेला, त्याचा सारथी मारला गेला. तो रावण जमिनीवर पडला, पडून त्याने आपला पराजय स्वीकार कर हात उंच केला. राम मारायचा असेल तर मार, त्या दिवशीच राम मारणार होता. पण राम शत्रूंच्यावरील सुद्धा करुणा दाखवणारा हा राम, त्याने सांगितलं, रावण तू आज सर्वांना भेटून मी परत येणार नाही म्हणून निरोप घेऊन आला नाही, जा वापस. ज्याला जितकं काय प्रिय खाणं आहे ते खाऊन घे आणि ज्यांना ज्यांना भेटणे ते भेटून घे, एक दोन दिन चांगला सुख अनुभव करून त्यानंतर मरायला तयार होऊन सर्वांचा निरोप घेऊ नये, त्यानंतर तुला मारतो. अत्यंत अपमानित होऊन रावण वापस आला. रावण फार मनात अत्यंत दुःखी होता, मला पराजित करणारा एक मनुष्य भेटला मला. त्यावेळी त्याला कुंभकर्णाची आठवण झाली. कुंभकर्ण अजून झोपलेला आहे, त्याला उठवायचं. म्हणजे त्यावेळी कुंभकर्णाला उठवण्यासाठी 10,000 सेवकांना त्याने लावलं आणि हजारो ड्रम भरून त्याच्यासाठी तो दारू, हजारो ड्रम भरून रक्त आणि अनेक प्राण्यांचा मांसाची ढीग, कुठल्या की त्याला भूक लागलेली असते त्याच्यावर खायला भेटलं पाहिजे, हे सर्व तयार करून
हजार व्यक्तीने भाला घेऊन त्याला मारत मारत उठवलं, म्हणजे तसा कसा काय असेल तो बघा. त्यावेळी कुंभकर्ण उठला. उठल्यानंतर शैलोपमानश्चतु मांस राशीन, पर्वता इतकं मांस राशीला तो खाऊन टाकला, अनेक भक्ष्य रक्त पिल. हे झाल्यानंतर आणला रावणाकडे तो आला. भाऊ कशाला उठवला, अजून 6 महिने झाल्या नाही, माझी आवश्यकता पडली आहे का? रावणानं सांगितलं असं झालेलं आहे, सीतेला मी अपहरण करून आणला आहे आणि तो माझा उलटा झालाय, राम सॉरी झालाय, 2 दिवसापूर्वी त्याच्याकडून मी पराजित झालो होतो आणि आत्ता तुझ्यावर मी अवलंबून आहे, तुझ्यामुळे आम्ही जिंकू शकतो. कुंभकर्ण सांगतो, भाऊ तुझी बुद्धी कुठे गेली आहे? अरे परस्त्रीना घेऊन येणारा गती अशीच होते. मी एक साधारण उपाय सांगतोय सगळं कशाला, सीतेला घेऊन जा, रामाचं पुढे ठेवून तुझ्या सीतेला घेऊन जा म्हणून सांग, आणि त्यानंतर तुला पाहिजे तर सीतेसारखे अनेक व्यक्ती तुला आणून देतो. एका स्त्रीसाठी संपूर्ण तो आमच्या पार्टीला तुम्ही पराजित करणं योग्य नाही. हे कितलं चांगलं आहे, तुझा माझा भाऊ असा नाही होता. रावणाने सांगितलं, भाऊ होऊन माझा विरुद्ध बोलतोस? तुझ्यासाठी हे सर्व मी खाणं दिलं होतं, सर्व केला होता, तुझ्यासाठी मी उपकार करतो, तू मला कष्टाच्या वेळी सहायता करायची नाही का? कुंभकर्ण स्वतः दुष्टच होता, थोडा वेळ त्याच्याकडे त्या साधुत्व आला होता, तिथून हा ठीक आहे जातो मी त्या रामाला मारून येतो म्हणून. कुंभकर्ण आपला मोठा शरीर घेऊन तो एक पाय किल्ल्याचा आत एक दुसरा पाय किल्ल्याचा बाहेर आला. जे काय भेटत होते त्यांना फटाफट हातात खात खात येत होता आणि रामायणामध्ये वर्णन येतो त्याच्या तोंडात गेलेले काही व्यक्ती त्याच्या रोमकूपातून बाहेर येत होते. कितका मोठा शरीर असेल आणि रोमकूप किती मोठे असतील. काही लोक काही कपी त्याच्या दातात मध्ये येते, त्यानंतर तिथून हळू बाहेर येऊन बाहेर उडी मारत होते. अर्थात अतिशयोक्ती असेल पण तितका हा मोठा महा राक्षसाने इतके मोठा शरीर घेण्यासाठी संदर्भ येत होता. सगळे घाबरून पळून गेले. पळून गेल्यानंतर त्या संदर्भात सुग्रीवाला सुग्रीवाने कुंभकर्णाचा घनघोर युद्ध झाला. त्यानंतर कुंभकर्णाने आपल्या कडे असलेले सुग्रीवानीच त्याच्यावर प्रहार केलेले एका पर्वताला हातात कॅच सरकार तो पकडून घेतला आणि तोच पर्वत सुग्रीवर वापस मारला. सुग्रीव मूर्छित झाला, राजा मूर्छित झाला. बस आता त्याला घेऊन लंकेला गेल्यानंतर युद्ध बंद होतो म्हणून त्याला घेतला, आपल्या खांद्यावर टाकलं. त्याच्या मागे लहान माशासारखं रूप घेऊन हनुमंत योग्य वेळी मी त्याला वाचवतो त्याच्या मागे निघाला. तो लंकेत आला, सगळ्यांना आनंद झाला, सगळे त्याच्यावर अनेक गंध फूल आणि अनेक पाण्याचा त्यावर अभिषेक करू लागले. कुंभकर्णाने युद्ध जिंकला, कुंभकर्णाने युद्ध जिंकला म्हणून ते सगळे शीत द्रव्य पडल्यानंतर तो सुग्रीवाला जाग आला. तो बघतो कुंभकर्ण स्वतःच्या कांद्यावर घेऊन मला चालला आहे. त्याचवेळी हनुमंताने त्याच्या कानात सांगितलं, स्वतःला तू वाचवून घेता. सुग्रीव हळू उठला आणि त्याच्या कांद्यावर बसून तो आपल्या नखाने दाताने त्याचे कान आणि नाक कुतरून नीचे तो खाली तो उडी मारला. कुंभकर्ण अत्यंत क्रोधित झाला. एक मोठी शक्ती ब्रह्मदेवाने त्याला दिली होती, ती शक्ती घेऊन तो सुग्रीवर आक्रमण करणार. तितक्यात मारुतीमध्ये आला.
आणि ती शक्ती पकडली, आपल्या गुडघ्यावर ठेण तोडून फेकून दिलं. ह्याच्यासाठी तू काय युद्ध करतो? माझ्याशी कर म्हटलं. आणि सुग्रीवाला हनुमंताने खांद्यावर घेऊन वापस उडी मारून रामाकडे आणून दिलं आणि त्याला शैत्योपचार करून ठीक केलं. तो कुंभकर्ण अपमानित झाला आणि परत कुंभकर्ण दुसऱ्या दिवशी सगळी तयारी करून बाहेर आला. आज त्याचं रूप अत्यंत विकृत होता आणि अत्यंत क्रोधित होता. त्याच्या पुढे कोणी थांबू शकत नव्हता. लक्ष्मणा पराजित करून रामपर्यंत तो आला. राम आणि कुंभकर्णाचा मोठा युद्ध झाला. नंतर रामाने सावकाश सावकाश पहिल्यांदा त्याचा हात कापला, नंतर त्याचा खांदा कापला, दोन्ही हात कापून टाकला, दोन्ही पैर कापून आणि त्याला ब्रह्मास्त्राने रामाने ठार मारून ठार मारल्यानंतर त्याच्या शरीर समुद्रात जाऊन पडू म्हणून दोन्हा बाणने त्याने टाकला. तो बाणा जाऊन समुद्रावर तो जेव्हा शरीर पडला, समुद्राला सुनामी आली. इतका मोठा शरीर होता तो. रावणाला कुंभकर्णाचा वध माहीत झाला, अत्यंत शोकतप्त झाला. म्हणून त्याने सांगितलं, आता स्वतःचा मुलगा सर्वसमर्थ इंद्राला हरविणारा इंद्र जितो मेघनाद. इंद्राला त्यांनी त्याचा नाव होता मेघनाद आणि त्यावेळी तो इंद्राला सुद्धा जिंकून आला होता म्हणून इंद्रजित म्हणून त्याचा नाव होता, त्याला पाठवला. त्यावेळी तो आला नागास्त्रचा प्रयोग करून, म्हणजे त्या अस्त्राने लाखो सर्प आकाशातून शनी आक्रमण करतात आणि ते सर्व सैनिकांना डसून संपूर्ण सैनिकांना आपल्या एकानं एक सपवून एकासारखं अस्त्र म्हणून त्याला बांधून टाकतात. असा तो नागास्त्राचा प्रकाश होता. जेव्हा ते नागास्त्र प्रयोग केलं, सगळे सगळे मूर्छित, राम हनुमंत हे दोघांना सोडून सगळे नागास्त्राने मूर्छित झाले. त्यांना बांधून इंद्रजित वापस आला. तो आपोआप त्या नागांच्या विषाने हे समर्थतील, मला आता काय ह्यांना पराजित करण्याची जरूरत नाही. आल्यानंतर इंद्रजितूचा त्या संदर्भात इंद्रजितू बघतो तो वापस आला. इंद्रजितूचा अत्यंत आदर सत्कार झाला. रामाने बघितलं आपला संपूर्ण हजारो लाखो नागाने आपला संपूर्ण सैन्य मूर्छित आणि बंदित झाला आहे म्हणून. त्यावेळी रामाने आपल्या विष्णूचा अवतार होता त्याने गरुडाचा स्मरण केलं. कशाला? म्हणजे गरुडाला आणि ब्रह्मदेवाला अवतार नाही. कुठेही गरुडाने अवतार घेतला म्हणून तुम्हाला काही पुराणात भेटणार नाही. ब्रह्मदेवाने अवतार घेतला म्हणून पुराणात भेटणार नाही. तो गरुड जेव्हा आला त्याच्या वेगानेच आणि त्याच्या वासाने सगळे नाग भयभीत होऊन त्यांना सोडून निघून गेले. गरुड दर्शनाने सगळ्यांचा विष उतरला आणि परत हे कपिसैन्य अत्यंत उत्साहाने उठून जोर जोराने जयनाद करू लागले. इंद्रजित बघतो नागास्त्रातून हे पार झाले, हे सामान्य नाही म्हणून तो परत आला. परत आल्यानंतर त्यांनी ह्यावेळी नागपाशास्त्र सोडलं. नागपाशास्त्र म्हणजे काय? परत सगळे नाग एकत्र येतात आणि तो मोठ्या चैन सारखा एकावर बांधून हळूहळू हळूहळू सर्वांना एकत्र बांधून टाकतात. ते खेचल्यामुळे सगळे मूर्छित होतात. सगळा संपूर्ण सैन्य मूर्छित.
पण इथे काय झालं, हनुमान मूर्छित सारखा नाटक करत होता, हनुमान मूर्छित झाला नव्हता. विभीषण आणि सुग्रीव दोघे लंकेची परिस्थिती आणि कुठून आक्रमण करायचे बघण्यासाठी गेले होते, ते दोघे नागपाशात आले नव्हते. ते आले बघे, सर्वांना बघितलं की हनुमान मूर्छित न झाला होता. परत सगळ्या सैन्याला बघू लागले. तितक्यात जांबवंताला जाग आली होती. आल्यानंतर त्याने जांबवंताला विचारलं की असं असं परिस्थिती आहे, तुम्ही काय तर उपाय सुचवू शकतो का? विभीषणाने सांगितलं ह्या पाशातून मुक्त होणं शक्यच नाही. त्यावेळी पहिला प्रश्न विचारला जांबवंताने, ऊचे पुनर्जीवत किम हनुमान, मारुती जिवंत आहे का? हा आता तो जिवंत, त्याला काय झालं? सर्वे पिही जीवमाने, हनुमान जीवित असेल तर आम्ही पुरत सगळं जीवित होणार. तस्मिन हते निहताश्चैव सर्वे इति रीते अस्मित्य वदत्स मारुती. त्यावेळी तितक्यात हनुमंतीकडे आला, मी आहे, त्यामधून काही उपाय आहे का? त्यावेळी जांबवंताने सांगितलं, मेरू पर्वताचा जवळ गंधमादन पर्वत आहे, त्याचे उत्तरेला संजीविनी पर्वत आहे. त्या संजीविनी पर्वतामध्ये चार तरहाचे औषधी आहेत, मृत संजीविनी, संधान करणी, विशल्य करणी आणि सवर्ण करणी. असे चार तरहाचे औषध आहेत. ते औषध तो आणला तर संपूर्ण सैन्याला आम्ही जिवंत करू शकतो. त्यावेळी हनुमंताने सांगितलं त्याचा उपयोग काय. त्याने सांगितलं, संधान करणी औषधाने जे काय लाखो कपींचा अवयव, एकाचा पाय तुटला आहे, एकाचा हात तुटला आहे, ते सर्व एकत्र होऊन आपोआप जुडतात, त्या औषधाला संधान करणी म्हणतात. आणि विशल्य करणी औषधाने सगळ्या आयुधाने ज्यांच्या शरीरात जे काय सर्व सल्ले बाण घेऊन गेले ते सगळे बाहेर येतात आणि एकदम तो ठीक होतात. सवर्ण करणी तो संपूर्ण शरीराला परत भगवान करतो. आणि मृत संजीवनी सगळ्यांना जीवनदान देतो. जा आणि हनुमंत घेऊन ये. हनुमंत एका क्षणात उडून गंधमादन पर्वताचा भाग तो संजीविनी पर्वत पर्यंत आला. ते औषधांची देवता जे होते त्याने विचार केला, रामाची सेवा ही आम्ही घेतलंच पाहिजे, पण हनुमंताचा पराक्रम जगाला दाखवण्याचा. म्हणून ते सगळे औषध काय केले, आपोआप तिथे अदृश्यासारखे होऊन हनुमंतांनी बघितलं, जिथे सांगितलं होतं काही दिसत नाही. सांगितलं ठीक आहे, आता शोधत बसण्यासाठी वेळ नाही. हनुमंतांनी एका हाताने तो संजीवनी पर्वत उखडला आणि आपल्या हातात डाव्या हातात धरून काही क्षणात वापस लंकेला आल्यानंतर त्या औषधींचा हवेनेच सगळे कपिसैन्य उठून संपूर्ण जीवित झाले आणि सर्वत्र उत्साहाने जय जयकार करू लागले. आता प्रश्न येतो की त्या औषधाने मेलेले राक्षस सुद्धा जीवित झाले पाहिजे. औषधांचं हे राक्षस हे कपि भेदभाव त्यांना नसतो, ते कशाला जीवित झाले नाही. रामाची नीती तशी होते, रामाने सांगितले होते, रोज जो युद्ध संपत होता त्यावेळी राम सांगत होता, जितके राक्षस मेलेले त्यांच्या सर्वांचा शरीर समुद्रात टाकत जा.
कोणाला युद्धभूमीत ठेवू नका म्हणून ते सर्व वाहून गेले होते. एकही राक्षस जिवंत झाला नाही. अरे हे सर्वपरा, ते सर्व झाल्यानंतर सर्वांनी आता राम तिथे आला. राम मूर्छित न झाला होता, पण राजाचा असा काम असतो पहिल्यांदा आपला सेवक करू दे, त्याने अशक्य झालं तर तो स्वतः येणार आहे. तो आला आणि सांगितलं, राम हनुमान त्या पर्वताला परत जिथे ठेवून ये, जिथून आणला तिथे ठेवून. सगळ्यांनी हनुमंताची वाह वाह केली, पूजा केली, अनेक देवतांनी पुष्पवृष्टी केली. हनुमंत विचारतो परत तिथे जायचं, ठेवून परत त्यात वेळ जातो आणि इथे युद्धभूमीमध्ये माझी आवश्यकता आहे म्हणून त्याने तिथूनच बिरकावून दिला तो पर्वत. आणि तो पर्वत जिथून उचलला होता तिकडे जाऊन बसला. तो रामायणकार सांगतात हनुमंताचे जिथे पर्वत उखडताना काही दगड असे अर्धे कापून आले होते, काही उभा कापून आला होता, काही त्रिकोणाने कापून आले होते. पर्वत बरोबर जाऊन त्या जेवेत इतकं बसला ती हा उखडला होता म्हणून कोणा तो बसलेल्या रेखा सुद्धा दिसत नव्हता. आमच्याकडे त्रिविक्रम पंडिताचार्य म्हणून होऊन गेले, त्यांनी हा वर्णन असे करतात, क्षिप्त पश्चात सलीलम शतमत लमते योजना नाम सौच्च तावत विस्तार अंश्य प्युपललावयव व्यग्रबुद्ध्या तू अग्रबुद्ध्या त्वयाता स्वस्वस्थान स्थिताती स्थिरशकलशिला जाल संस्थेट नष्ट छेदांक प्रागिबाभूत कपिवर वपुषः ते नमः कौशलाय. तर पर्वतात जाऊन सगळे दगड असे बसले तसा हा हा असला कापून उठला होता बरोबर तिकडे बसला, उभा असलेला बरोबर तिकडे जाऊन त्रिकोणाने बसला. त्यानंतर बसल्यानंतर तिकडे हे बसला जोडला म्हणून त्याची खूण सुद्धा दिसत नव्हती. म्हणून हनुमान ते नमः कौशलाय, तुझ्या हा या कौशलाला माझे नमस्कार म्हणून सांगितलं. त्या संदर्भात परत इंद्रजीव तो आला, आता सोडणार नाही म्हणून. आल्यानंतर तो संमोहन अस्त्राने परत सर्व संपूर्ण सैन्याला मूर्छित केला. मूर्छित करून निकुंभिला म्हणून जागेत जाऊन तो तपस्या करू लागला, ओम यज्ञ करू लागला. त्यावेळी विभीषणाने सांगितलं, राम आत्ताच आत्ता तुम्ही नाही तर लक्ष्मणाला पाठवा, तुम्ही जा हा निकुंभिला मध्ये ती जागेत 7 दिवस बसून तो जमा संजीवनी मंत्र जप करून बाहेर येतो, त्याला जगात कोणीही मारू शकत नाही. त्या जपाचा पूर्वीच त्याला मारायचं असलं तर तुम्ही काय तर उपाय करा, नाही तर आम्ही ह्या युद्धात आम्ही हरून जाणार. त्यावेळी रामाने विभीषणाला पाठवलं, निकुंभिलामध्ये अजून तो जपाला बसला होता, त्याला युद्धाला आवाहन केलं. तो चकित झाला, हा माझा रहस्य यानं माहीत कशाला झालं. त्यानंतर विभीषणावर त्याला काकावरती फार ताग आला, त्यानेच सांगितलं असेल म्हणून. आणि तिथे इंद्रजीत आणि लक्ष्मणाचा घनघोर युद्ध झाला आणि इंद्रजीत मारला गेला. आता रावणाने निश्चय केला, आता माझा मरण सुद्धा, कुंभकर्ण गेला, इंद्रजीत गेला, हे त्याचे मुख्य बलस्थान होते. त्या संदर्भात त्याने महोदर नावाचा अजून एक मुलगा बाकी होता त्याला पाठवला, तो सुद्धा कुंभकर्णा इतकाच मोठा होता. आणि अंगद आणि महोदराचं युद्ध होऊन तो महोदर गेला. त्यानंतर विरूपनेत्र, यूपनेत्र, महापार्श्व हे सगळे पराजित झाले. स्वतः रावण युद्धभूमीत असताना लक्ष्मणाचा आणि रावणाचा अत्यंत घनघोर युद्ध झाला. मय राक्षसाची मुलगी मंडोदरी लग्नाच्या वेळी मयासुराने जो संपूर्ण असुर आणि देवतांचा
असुरांचा, नंतर पांडवांनी त्यांनी हेल्प केला होता, तो सिव्हिल इंजिनियर, त्यांनी एक अशी शक्ती बनवली होती तो ब्रह्मदेवाच्या पराने शक्तिमान, त्याला कोणी सामोरे जाऊ शकत नव्हते। ते रावणाने ती शक्ती घेऊन लक्ष्मणाचा छातीवर मारला। तथा दशांतोत्तक दंडकल्पां मयाय दत्तां कमलोद्भवेन मया गृहीतांश्च विवाह काले प्रगृह्य शक्तिं विसदज्ज लक्ष्मणे। लक्ष्मण मूर्छित झाला, पण ह्यावेळे मूर्छा नाही, हळूहळू त्याचे नाडी बंद होत झाले। रामायणात रामाने फार मोठा विलाप केला, लक्ष्मणाशिवाय वापस कसा जाऊ? सुमित्राला उत्तर काय देऊ? त्यानंतर अत्यंत दुःखाने त्याने हनुमंताला सांगितलं, हनुमंत पुन्हा जा संजीवनी पर्वत आण, आजचे कोणी सेवक असले तर पहिल्यांदा आणला होता तेव्हाच ठेवला कशाला नाही, आता परत कशाला पाठवता, एकदा केलं ना मी, आता परत परत मी कसं काय जाऊ? पण हनुमान असा म्हटला नाही, हनुमान पुन्हा गेला। दोनदा त्याने संजीवनी पर्वत आणला आहे, आणल्यानंतर त्या औषधाने त्यावेळी लक्ष्मणाला उज्जीवित केला, परत लक्ष्मण तयार झाला, परत नंतरच्या युद्धात सुद्धा सर्व राक्षसांना तारमात नाही रक्षांशी हरय अब्धो वक्षेपण, काही सैन्याने एकच काम होता, मेलेल्या राक्षसांना समुद्रात टाकणं, म्हणून दुसरे कोणीही जीवित झाले नाही। परत पहिल्या दिवशी जितकं वानर सैनिक सर्व उज्जीवित झाले, दोनदा संपूर्ण सैन्यानं उज्जीवित करण्याचं काम मारुतीने केलं। म्हणजे मारुतीचा तिकडे सेवा किती मोठी आहे तुम्ही कल्पना करा। आता रावणाने निश्चय केला, डू ऑर डाय, मरायचा किंवा जिंकायचा। एक परवानतोरांना मी विद्यार्थ्यांना शिकवायचं, जिंकू किंवा मरू, शाळेत मुलांच्याकडून कंठस्थ करून घ्यायचं। तर हेच जिंकू किंवा मरू हे निश्चय करून रावण युद्धाला आला, सगळे शस्त्रास्त्र घेऊन, अत्यंत श्रेष्ठ रथात बसून, अजिंक्य रथात बसून युद्धाला रावण आला। त्यावेळी रावण राम युद्धाला निघाले, इंद्राने बघितलं माझे देव जमिनीवर युद्ध करणे योग्य नाही, माझी सुद्धा काय सेवा असून, म्हणून इंद्राने आपला रथ पाठवून दिला। आणि इंद्राने रथ पाठवताना इंद्राची रथाची एक विशिष्टता आहे की शतघ्नी अशा आयुधाने त्याचा सर्व संपूर्ण रथ वेढलेला होता। शतघ्नी म्हणजे आजच्या परिभाषेत सांगितलं असेल तर मशीन गन। त्या आयुधातून निघालेले जे काही लहान लहान आयुध असतात, गोळ्या होते, एका वेळी 100 गोळ्या बाहेर निघत होते। आजच संशोधन दलात हे नाही, त्याला म्हणतो शतघ्नी, त्याचे विवरण भेटतो। शतघ्नी आयुधाने असे संपूर्ण त्या रथाला चहूकडे ते फिक्स झाले होते। युद्ध सुरू झाला, फटाफट फटाफट सगळ्यांनी एका वेळेस 100 लोकांना तो मारायचा, असे 100 मशीन गन त्या रथात होते इंद्राचा, म्हणून तो सगळं असुरांना जिंकू शकतो। आणि हे सारे काही कल्पना नाही आहे, सर्व सत्य वर्ता आहे। त्याच्यावरती राम बसून युद्ध सुरू केलं आणि वेळ झाल्यानंतर आता आयुष संपला म्हणून रामाने ब्रह्मास्त्राने रावणाचा वध केला, रावण संपला।
अत्यंत विस्तृत युद्धकांड, कमीत कमी 2,500 श्लोकाचा युद्धकांड, पण मध्वाचार्यांनी फक्त 205 श्लोकामध्ये त्यांनी योग्य मुख्य मुख्य मुद्दा एकत्र करून आमच्यासाठी संक्षिप्त करून त्यांनी दिला. जेव्हा लक्ष्मण मेला, रावण मेला, त्या संदर्भात ओघ असताना नाव इकडे मागेपुढे होतात तर म्हणून तुम समजून घ्या. आपण जेव्हा रावण मेला त्यावेळी ब्रह्मदेव आले, आकाशातून पुष्पवृष्टी झाली, सगळे देवता रामाची स्तुती करण्यासाठी उतरून आले, पण त्याच्यामध्ये एक शंकराला थोडा असमाधान झाला. रावण शंकराचा आराधक होता आणि रावणाने केलेले शंकरस्तुती शिवस्तुती सगळ्याकडे तो प्रसिद्ध आहे. डगजण काय ते माहित आहे तुला, सांग थोडं. शिवतांडव, शिवतांडव स्तोत्र, तो त्यांना थोडा असमाधान झाला. तो पुढे येऊन रामाला सांगितले, राम माझ्या प्रिय शिष्याला शिक्षा द्यायची होती पण त्याला तुम्ही ठार कशाला मारले, माझे अनेक वर त्याच्यावर होते. त्यावेळी रामाने सांगितलं, बघ माझा एक नियम आहे, जो दुष्ट असतो तो कोणी असतो मी त्याला मारतो, क्षमा करणार नाही. तो चांगला आहे तो कोणी असेल तर मी त्याचा उद्धार करतो. त्या संदर्भात शंकराने सांगितलं, तरी माझ्याशी युद्ध करा. ठीक आहे म्हटलं, मी तयार आहे. पण दोघे सामोरे सामोरे थांबू लागले. त्यावेळी रामाने आपली शक्तीने शंकराची शक्ती कमी केली, शंकर मूर्छितसारखा होऊ लागले, परत तो रामाला शरणागत झाले, क्षमा कर तुम्ही विष्णू आहात मी विसरून गेला होता. झाल्यानंतर जसा पहिला पूर्वी विभीषणाला सिंहासन बसले होते, कशाला म्हणजे राजाची मृत्यू झाल्यानंतर पुन्हा राज्यावर कोणाला बसवून नंतर त्याची अंत्यक्रिया करायची असतो. विभीषणाला रामाने सिंहासनावर बसविला. बसविल्यानंतर तो रावणाची जे काय अंत्यक्रिया मुख्य मुख्य लोकांचा, रावण इंद्रजितू यांचा जे काय अग्नि अंत्यक्रिया होती ते सगळं संपली. 2 दिवसात संपल्यानंतर रामाने लक्ष्मणाला सांगितलं की जा तू किंवा मारुती तिथे जा आणि सीतेला घेऊन या. इकडे रावण मेला, राम धावत सीतेकडे गेला नाही. आणि ते लक्ष्मण आणि मारुतींच्या जोडी सीता आली. आल्यानंतर राम सांगतो, सीता जेव्हापर्यंत तू रावणाचा घरी बंधित होती तिथपर्यंत माझी मोठी जबाबदारी होती. जी व्यक्ती आमच्यासाठी शत्रूच्या घरी बद्ध आहे त्याला आम्ही सोडला नाही तर सोडविला नाही तर रघुकुलाला कलंक येतो. आता रावणाला मारून तुला मुक्त केलं आहे, तिथे तुला कुठे जायचं तू जाऊ शकतो. ह्या रामायणाच्या वाक्यातून संपूर्ण हिंदुस्थानाचे अनेक आधुनिक लेखकांना त्याच्यावर टीका करण्यासाठी भरपूर साहित्य भेटले. डॉक्टर आंबेडकरापासून जितकं रामायणावर व्याख्यान ग्रंथ लिहिले त्यांच्यासाठी, कितला राम किती कठोर आहे, राम अत्यंत हे आहे, आपल्या आपल्या पत्नीवर त्याला थोडा सुद्धा कृपा नाही, दुसरे असेल तर जाऊन त्याला मिठी मारून संतान का सांत्वन करत होते आणि त्याला समाधान करत होते, हा राम कसा आहे असे टीकाचे भिडीमार केले. पण मध्वाचार्य सांगतात, रामाला माहीत होता ती माझी सीता नाही, ती अग्निपुत्री वेदवती आहे.
ती कथा पहिल्यांदापासून तुम्ही ऐकत आहात. तो वेदपुत्री आणि ती परस्त्री, काय रामाने जाऊन परस्त्रीला जाऊन आलिंगन करून घ्यायचं का, आलिंगन करून बसून समाधान करायचं असतो का? त्याने सांगितलं तू आमच्यासाठी इथे बसली होती आणि तुला आता मुक्त केला, तू तुझ्या वडिलांच्या घरी जाऊ शकतो. त्यावेळी ती सीतेने अर्थात सीतेच्या रूपाने असलेले वेदवतीने लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मण अग्नी तयार कर. कोणत्याही मूळ रामायणामध्ये सीता तू अग्नीत शुद्ध हो नंतर मी स्वीकार करतो म्हणून कुठेही नाही. अग्निप्रवेश कर म्हणून रामाने सांगितले नाही, सीता सांगते अग्नी तयार करा. अग्निपुत्री ती अग्नी आपल्या देवा वडिलांच्या घरी जाण्यासाठी त्याने अग्नी तयार केली आणि जेव्हा ती अग्नीत प्रवेश केली त्यावेळेत आमच्याकडे एक दुसरा पुराण आहे भविष्योत्तर पुराण. भविष्योत्तर पुराणात हा कथा पुढे उल्लेखित आहे, वाल्मिकी रामायणात ही कथा भेटणार नाही, उल्लेखित आहे. त्यावेळी त्या अग्नीतून दोन सीता आल्या, एक मूळ सीता ओरिजिनल सीता, दुसरे वेदवती परत अग्नीतून बाहेर आले. अग्निपुत्री होती जळाले नाही. आणि अग्नी तत्व म्हणजे कैलास पर्वत, शंकर अग्नी तत्व आहेत, तिथून सीता पुन्हा अग्नीतून बाहेर आली. बाहेर आल्यानंतर रावणाने आपल्या सीतेला स्वीकार केला. त्यावेळी सीतेने सांगितलं राम हिच्याशी तू लग्न कर. रामाने विचारलं कोण कशा लग्न करू, त्यावेळी ती सांगते इतका दिवस माझ्या जागेत बसलेली अग्निपुत्री वेदवती आणि अनेक वर्षापासून विष्णूच माझा पती हो म्हणून ती तपस्या करीत आहे म्हणून ह्याच्याशी तू लग्न कर. राम सांगतो ह्या अवतारात तर शक्य नाही, त्याच्यामुळे एक पत्नी व्रत आहे आणि पुढचा अवतार आहे कृष्ण अवतार, पण आत्ताच 16,108 सीट रिझर्व झालेले आहे तो म्हणून मी ह्याच्याशी लग्न करू शकतो. मी द्वापर कलियुग संधी काळात परत मी भारत देशाच्या सुवर्णमुखरी नदी दिसलेले त्या शेषगिरी मी अवतार घेतो. शेषगिरी म्हणजे आजच्या तिरुपती, तिथे ही आकाशराजाची मुलगीच्या रूपाने पुन्हा जन्म घेणार, त्यावेळी हिताशी मी लग्न करतो. म्हणून जी पद्मावती आणि व्यंकटेश अर्थात श्रीनिवासाचा जो लग्न झाला, पद्मावतीच अग्निपुत्री वेदवती, देवाने त्याला वचन दिला म्हणून पद्मावतीशी त्यांनी लग्न केलं. हे इतिहास म्हणजे काय, एकच कथा वेगळ्या वेगळ्या पुराणातून एकत्र आणून त्याला एक क्रम देणे मध्वाचार्याने तो काम केला. आणि त्यानंतर सुषेणाने जितके लोक तिकडे युद्धात घायल झाला होता नंतरच्या युद्धात दोनदा संजीवन आणल्यानंतर सुषेण हा सुग्रीवाचा राजकीय वैद्य, त्यांनी सर्वांना औषध देऊन सर्वांना ठीक केला. आणि विभीषणाने सांगितलं विभीषण राम भरत राजा आहेत कशाला तिकडे जातात, ही लंकास तुम्हाला मी देतो आणि लंकेचा राजा तुम्ही व्हा. त्यावेळी राम सांगतो नाही मला ही सुवर्ण लंका मला घ्यायचा लोभ नाही, कशाला म्हणजे जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि करीयस, माझी आई वाट बघत आहे आणि माझी जन्मभूमी माझी वाट बघत आहे, स्वर्गातून श्रेष्ठ लंका सोड स्वर्गातून श्रेष्ठ असतो म्हणून तिकडेच जातो. त्यांना पाठवण्यासाठी विभीषणाने पुष्पक विमान दिला जो रावण आपल्याकडे घेऊन गेला होता. पुष्पक विमान असा होता एकच व्यक्ती जात असताना एक एक सीटचा तो विमान बनत होता, हजार लोक जास्ताना हजार सीट त्याच्यामध्ये होत होते, तो विस्तृत होत होता. त्याला कामगामी विमान असा शास्त्रात सांगतात. कामगामी म्हणतात सगळे सुग्रीवाचा सैन्य त्याचे मंत्री सेनापती आणि विभीषण त्याचे अनेक सहायक राम लक्ष्मण भरत हनुमान हे सर्व त्या विमानात बसले.
आणि तिथून अयोध्येला निघाले. अयोध्येला निघताना तो दिवस 14 वर्षाचा अंतिम दिवस होता. इथे भरत मागच्या दिवशी रात्रीच अग्नी तयार केला होता. सूर्योदयाच्या वेळपर्यंत राम आला नाही, अग्नी प्रवेश करायचा. त्याने संपूर्ण ती तयारी करून घेतली आणि तिथून निघाला. तो त्याच्यासाठी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल रघुवंश वाचा. कालिदासाचा लंकापासून अयोध्यापर्यंत जे काय मध्ये मध्ये जागा येतात, किती जागा येतात, कोणता भाग येतो आणि कोणता क्षेत्र येतो, कोणता विशिष्ट स्थान येतो, त्या सर्वांच्या वर्णन करीत 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 सीतेला हे बघ हे धनुष्कोटी आहे, इथे आम्ही बांधला आहे, हे बघ इथे मीनाक्षी मंदिर आहे, हे बघ इथे समुद्र राजा आहे आणि ही किष्किंधा आहे, तिथे आम्ही राहिलो होतो आणि हे पंचवटी आहे, हे सर्व दाखवीत कालिदासाच्या त्या विशिष्ट लेखनीत पूरा ज्योग्राफी आम्हाला भेटतो. हे कालिदासाचा वैशिष्ट्य आणि रामाने सांगितलं लक्ष तो हे पोचेपर्यंत अजून 10 मिनिट होते पण 9 मिनिटावर सूर्योदय होणार होता. 1 मिनिट विलंबाने गेल्या तरी सुद्धा भरत अग्नीचा प्रवेश करणार. रामाने सांगितलं हनुमान जा, भरताला सांग आम्ही येत आहोत, आलो म्हणून. हनुमंत विमानातून उडी मारला आणि 1 मिनिट पूर्वी तो तिकडे पोहोचला. त्यावेळी भरताने अग्नी पेटवली होती, आता प्रदक्षिणा सुरू करणार. त्यावेळी हनुमान तिथे गेला आणि त्याने सांगितलं आले राम सीता. राम सीता आले म्हटले नाही, एकटाच हनुमान आला. आल्यानंतर तो राम लक्ष्मण म्हणताना रामाला काहीतरी झालं असं म्हणून तो दुःखाने मी मरू शकतो म्हणून त्याने पहिल्यांदा आले सांगितलं राम लक्ष्मण सीता. तितक्यात राम लक्ष्मण सीता आले, भरताला आनंद झाला. आनंद झाल्यानंतर त्या संदर्भात त्याचा अभिषेक अत्यंत श्रेष्ठ रीतीने झाला. सगळ्यांना रामाने रिटर्न गिफ्ट दिले, ज्यांना सुवर्ण दिले, रत्न दिले, काहींना भूमी दिला, काहींना राज्य दिलं, सगळ्यांच जे काय हा युद्धात त्यांनी सहायता केली होती सर्वांना देऊन टाकलं. पण हनुमंताला काय देणार? सीता दोन तीनदा सांगत आहे, अरे हनुमंताला विसरले, हनुमंताला विसरले, थांब थांब. राम म्हणत होते आता काय संपत आला तरी सुद्धा हनुमंताला बोलवला नाही, सीतेला राहावे. तिने काय केलं? आपल्या गळ्यात असलेले अत्यमूल्य जो प्राचीन काळापासून आला होता एक हिऱ्याचा माळा काढले आणि हनुमंताला बोलले तू घे. हे सुद्धा तिचं लक्ष्मी सर्वज्ञ आहे, तिला ह्या नाटक करायचं होतं. त्याला हनुमान तो घेतो, घेतल्यानंतर इकडे बघतो तिकडे बघतो आणि तोंडात घालून एक एक हिरा तोडत गेला, तोडतो बघतो फेकतो. सीतेला क्रोध येत होता, मी दिले रत्नाची अवस्था हे कशाला अपमान करीत आहे. सर्व लोक घाबरले, आता सीता काय म्हणेल, सीतासाठी राम काय म्हणणार. त्यावेळी रामाने सांगितलं थांब, म्हणून थांबला. कशाला रे हनुमान, तो हिरा कशाला तोडत आहे? त्याने सांगितलं आपण दोघे नसलेली वस्तू मला नको, आपण दोघे असलेली वस्तू मला पाहिजे. त्यावेळी राम सांगतो
तर तू देह धारण केलंय, तुझ्यात आम्ही आहेत का ते सुद्धा सोड. हनुमंताने सांगितलं नाही, माझ्या देहात आपण आहात. रामाला सर्व माहित होतं, हनुमंताची विशिष्टता जगाला दाखवायचं होतं, टाकायची होती. म्हणून त्याने सांगितलं, हनुमंत मी आणि सीता तुझ्या शरीरात आहोत, टाकव. त्यावेळी हनुमंताने आपले छाती फाडली. तिथून राम लक्ष्मण राम सीता अत्यंत प्रत्यक्ष आले. सर्व आश्चर्यचकित अर्थात मारुतीची भक्ती दाखवण्याची नाही, स्वाभाविक भक्ती. एक क्षण सुद्धा राम सीतांना न विसरता करणार. म्हणून सर्वांना दिल्यानंतर राम सांगितलं, थांबा, तुम्ही सगळे उपकार केले होते, कायेन वाचा मनसा माझी सेवा तुम्ही केली होती, म्हणून तुम्हाला मी रिटर्न गिफ्ट घेऊन तुमच्या उपकाराची परतफेड केली आहे. पण मी एक व्यक्तीचा परतफेड करू शकत नाही. हनुमतो न प्रतिकर्तता स्यात्. सर्वात मोठा ते गिफ्ट म्हणजे मोक्ष असतो. पण मोक्ष सुद्धा याला भेटणारच आहे, मी काय द्यायचा त्याला? त्याला पहिल्यांदा भेटलेलीच आहे. म्हणून ह्याच्यातून श्रेष्ठ वस्तू जगात नाही. हनुमतो न प्रतिकर्तता स्यात्, या हनुमंताचा मी प्रत्युपकार करू शकत नाही. तो स्वाभाविक भक्त आहे. आणि हे स्वतः रामाचे वचन आहेत, मत भक्तौ ज्ञानपूर्तौ अनुपधिक बल प्रोन्नती स्थैर्य धैर्य स्वाभाव्याधिक्य तेज सुमती दशतमेश ऐश्वतुल्यो न कश्चित शेषो रुद्र सुपर्ण उरुगण समितो नो सहस्रांश तुल्या अश्येत्तेत्तस्मिन् मदंशं पदमहुना सार्थमेवापि भोक्षे. भक्तीमध्ये ज्ञानमध्ये अतीव पराक्रमामध्ये धैर्यामध्ये स्थिरतामध्ये स्वाभाविक उपासनामध्ये इंद्रिय निग्रहामध्ये आणि सगळे सद्गुणामध्ये माझा आणि लक्ष्मणाचा नंतर त्याच्यासारखा श्रेष्ठ व्यक्ती कोण? रामाचे वचन आहेत. हनुमान स्वतः केव्हाही आपला वर्णन करून घेत नाही. शेष शंकर इंद्र काम वरुण सगळे देवता त्याची समानता करू शकत नाही. दुसरे देवता त्याचा 1000 सहस्रांश सुद्धा त्याचा समानता नाही. म्हणून मी त्याला अत्यंत श्रेष्ठ वस्तू त्याच्या दृष्टीने म्हणजे मीच आहे. म्हणून आत्मसमर्पण मी हनुमंताला करतो. आजपासून त्याला सहभोग देतो. म्हणून कुठले राम हनुमंताला आलिंगन करून टाकले आणि सहभोग दिले. सहभोग म्हणजे की हा श्वेतवरा हा कल्पे तुम्ही आता हे करता काय संकल्प रोज करता. हा श्वेतवरा हा कल्प संपेपर्यंत जितके माझे भक्त मला नैवेद्य दाखवतात फुले चढवतात आणि जे काय मला समर्पण करतात त्यापासून जे मी सुख स्वीकारतो तो माझ्या जोडी हनुमंताला सुद्धा तो प्राप्त होतो. त्याला सहभोग असे म्हणतात. भोगाश्च आचार्य स्पष्ट करतात तात्पर्यमध्ये, भोगाश्च हे यानेच्या कर्मजाताने. जगात कितीही मनुष्य जीव आणि जे काय भक्त आहेत रोज कृष्णार्पण म्हणून जे समर्पण करतात त्याचा जो सुखभाग आहे माझ्या जोडी त्या हनुमंताला सुद्धा भेटत. तो म्हणूनच आमच्याकडे आम्ही काय करतो, काही विशेष असले तर नैवेद्य दाखवताना भारतीय रमण मुख्य प्राणांतर्गत विष्णवे नम श्रीकृष्ण अर्पणम असते. अर्थात हनुमंताला वायुदेव भारती वायुभारत पतिपत्नी आहेत त्यांच्या अंतर्गत ह्या देवाला श्रीकृष्ण अर्पणम असते.
अर्थात त्याच्या जोडी त्याला सुद्धा समर्पण करायचा संदर्भ दिल्यानंतर रामाने बघितलं हनुमंत इतका तृप्त नाही, थोडं असमाधानित. रामाने विचारलं अजून काय पाहिजे रे तुला, मी स्वतःला सुद्धा अर्पण करून टाकलं, अजून काय पाहिजे तुला? हनुमंताने सांगितलं माझी दुसरी प्रार्थना माग मी देतो. त्याने सांगितलं प्रवर्धताम भक्तिरलम क्षणे क्षणे. तुम्ही सांगितलं हनुमान भक्तीमध्ये श्रेष्ठ आहे म्हणून, पण मी तुमच्याविषयी भक्ती पूर्ण अजून केला नाही. माझे जीवन असेपर्यंत प्रत्येक क्षणात माझी भक्ती वाढत गेली पाहिजे. प्रवर्धताम भक्ती अलम क्षणे क्षणे, प्रत्येक क्षणात ती भक्ती वाढत गेला पाहिजे. आणि त्या भक्तीमध्ये कुठेही हे द्या ते द्या स्वार्थ नको, मला तुमच्याशिवाय मला दुसरा काही नको, हे अनुग्रह माझ्या माझ्यावर करा, हीच माझी इच्छा आहे. त्यावेळी रामाने त्याच्या डोक्यावर धाट ठेवलं. इतिरितस्तस्य ददौ तद्वयं पदं विदातु सकलेश्च शोभनं. हात ठेवून त्याने सांगितलं तुझी भक्ती आणि जे काय माझ्यावर प्रीती आहे प्रत्येक क्षण वाढत जाणार, आणि नंतर तुला ब्रह्मपदवी मी समर्पण करतो सांगितलं. सांगितल्यानंतर हा संदर्भ सगळे अत्यंत संतुष्ट झाले. राम राज्याभिषिक्त झाला. त्यावेळी लक्ष्मणाला बोलवलं, लक्ष्मण युवराज हो, हात जोडला, मला तुमची सेवा पाहिजे, जबाबदारी नको, तुमची सेवेची जबाबदारी मला द्या. तो त्यावेळी त्याने भरताला युवराज पट्ट दिला आणि लक्ष्मणाला काय दिला, तो आपल्या बॉडीगार्ड, आपल्या रूमचं संरक्षण, द्वारपालक पद लक्ष्मणाने आनंदाने तो स्वीकारला. आणि रामराज्यामध्ये सर्वे मनोवाक्तनुभिस्य देव, सगळे भक्त होते, सगळे कायेन वाचा मनसा विष्णूची पूजा करणार, त्यात रामाची पूजा करणारे, आणि संपूर्ण पृथ्वी कुठेही दुष्काळ नाही, कुठेही गरिबी नाही, आणि कुठेही दुःख नाही, सर्वत्र परिपूर्ण परिपूर्ण सुखच त्यावेळी होते. आणि सगळे आणि रामराज्यामध्ये अधर्म अत्यंत हजारपट झिरो झिरो होता, कुठेच नव्हता. आणि रामराज्यामध्ये ते मोठ्यांचं पुढे लहान मरत नव्हतं, कोणी विधवा नव्हती कोणी विधुर नव्हता. प्रश्न येतो कौशल्या सुमित्रा कैकेयी तो पूर्वी विधवा झाल्या होत्या ते होते, पण राम राजा झाल्यानंतर कोणी विधवा नाही झाली, कोणी विधुर झाला नाही. सगळे देवता रोज येऊन रामाची पूजा करायचे. असे रामाने किती वर्ष राज्य केला, त्रयोदश सहस्रम असो समासतो 13,000 वर्षापर्यंत रामाने राज्य केलं. तो त्रेतायुग होता, 1,00,000 वर्षापर्यंत जिवंत राहणारे होते. तो म्हणून त्रयोदश सहस्रम असो समासतो रक्षपृथ्वीम रक्ष विजितारे रमोघ वीर्य आनंद मिंदिर वसंतरेशो. सगळे अत्यंत सुखी, मोक्षासारखे अत्यंत योग्य होते. इतक्यात सीता गर्भिणी झाली, 9वा महिना चालू होता. त्यावेळी राम 24 तास प्रजांच्यासाठी दसणारा, सीतेच्या जोडी वेळ काढायला फार कमी वेळ मिळत होता. म्हणून त्यांनी काय केलं की हा 9वा महिना आपल्या राज्यातून 1 महिना सुट्टी घेतली, म्हणजे सगळ्या पतीचा कर्तव्य त्याला दाखवायचं होतं. आणि अयोध्येच्या जवळ
अशोकवनासारखे अत्यंत समृद्ध उद्यान त्यांनी रचून गेले होते. तो उद्यानात सीतेच्या जोडी वेळ काढू लागला. अजून एक दोन चार दिवस बाकी होते, पण रोज सीता झोपल्यानंतर रात्री सगळ्या गुप्तचरांना, सगळ्या मंत्रीगणाला बोलून राज्य कुठे कसा चाललाय, काय करायचं काय नाही, तो ऑर्डर देत होता. रजेत सुद्धा तो आपला कर्तव्य विसरला नव्हता. एका दिवशी एक दूत येऊन सांगितलं, राम तुझ्यासाठी काही अपवाद आहे. रामाने विचारलं काय झालं. अयोध्येच्या बाहेरच्या प्रदेशात धोबी घाट आहे, तिकडे मी फिरत असताना एक व्यक्ती स्वतःचा बायकोला घरातून बाहेर काढून सांगत होता, जा इकडे माझ्या घरी येऊ नकोस. मी त्याला विचारलं, नाही मी तिथेच उभा राहिला होता, त्यावेळी तो सांगतो दुसऱ्यांच्या घरी राहून आलेलीला बायकोला परत घरात घेण्यासाठी मी काय राम नाही. मी त्यावेळेला विचारलं असं काय म्हणतोस. तो सांगतो मला न सांगता तो आपल्या मैत्रिणीचं घर गेली होती, दोन दिवसानंतर आलेली आहे, तिकडे काय झालं कोण असतो. एक वर्ष रावणाचा घरी राहणार सीतेला रामाने घेतला, तसा मी मोहयुक्त पत्नीवर मोहयुक्त नाही, म्हणून मी तिला धुडकावत आहे. इतका सांगितल्यानंतर रामाने विचार केला, राजाला अपवाद आल्यानंतर अपवाद दूर होईपर्यंत त्या पुन्हा अपवाद येऊ नये म्हणून राजाने व्यवस्था केली पाहिजे. राजाचं चरित्र असं शुद्ध असलं पाहिजे. रामाला सीतेच्या विषयी काही दोष नव्हता, काही त्याच्या सीतेविषयी काही संशय नव्हता, पण आता अपवाद आला आहे, काय करायचं. आपचे राजा होतं तर बोलतात ना, बोलू दे मरू दे असते आजकालचे राजे म्हणतील, पण रामाने म्हटला नाही. त्याने विचार केला, दुसऱ्या दिवशी लक्ष्मणाला बोलविला, बघ लक्ष्मण सीतांची काहीतरी इच्छा होती, गर्भव्यात्रेवेळी त्यांची इच्छा पूर्ण करणं पतीचं कर्तव्य आहे, आणि तिची इच्छा होती ज्या ऋषींच्या आश्रमात काही दिवस आम्ही काढले होते तो पुत्रसंतानाचा आधी त्यांना वस्त्र इत्यादी दक्षिणा देऊन यायचं म्हणून तिच्या इच्छा होती, आणि तिला घेऊन जा. आणि वाल्मिकी ऋषींच्या आश्रमाच्या परिसरात तिला सोडून वापस, आणि तिकडे गेल्यानंतर सांग की राम रामाने तुझा त्याग केला. हा विषय सगळ्या लेखकांना, राम किती क्रूर आहे, गर्भिणी स्त्रीला गरोदर स्त्रीला त्याग केला, हे केला ते केला, हे कुठला आदर्श. आतापर्यंत जितके आधुनिक लेखक आहेत त्यांचा सर्वांचा एकच टीका, ते गरोदर स्त्रियाला सोडणारा हा पुरुष अत्यंत अन्यायी आहे. पण नाही, ते पूर्ण रामायण वाचत नाही. लक्ष्मणाला माहीत नव्हता
पण सीतेला माहित होता की राम मला पाठवणार. रामाच्या पुढे दोन पर्याय, एक पतीचा कर्तव्य, दुसऱ्याकडे राजाचा कर्तव्य. एक सोडला तर दुसरा होतो, दुसरा सोडला तर एक होतो. प्रजेचा अपवादाकडे लक्ष द्यायचं आणि राजकर्तव्य विसरायचं, सीतेला घरी ठेवायचं. आणि नाहीतर पतीचा हे पतीचं कर्तव्य होत होता. पतीचं कर्तव्य विसरायचं, राजासाठी पत्नीला सोडायचं. रामाने दोघांमध्ये समांतर व्यवस्था केली. रामाने काय केलं? वाल्मिकी कोण? वाल्मिकी है वरुणपुत्र. वरुणपुत्र बालपणी त्या जंगलामध्ये त्या कोळ्यांचा जोडी तो वाढला होता म्हणून तो व्यवहार करीत होता. पण वरुणाचा 10वा मुलगा आणि सीता म्हणजे लक्ष्मी, लक्ष्मी कोण? ती सुद्धा वरुणपत्नी, वरुणपुत्री. लक्ष्मी वरुणपुत्री समुद्र मंथनातून, समुद्रातून उद्भवलेली. म्हणजे वाल्मिकीचा सीतेचा संबंध काय झाला? भाऊ आणि बहीण. आणि पहिल्या संतानासाठी बायकोला कुठे पाठवतात? माहेर पाठवतात. रामानी सीतेला माहेरी पाठवलं, पण लोकांच्या दृष्टीने हा राम आदर्श सीतेला त्यागला म्हणून. त्याच्या म्हणजे त्यांना इकडे पतीचं कर्तव्य सुद्धा त्यांनी केलं आणि प्रजांच्या पुढे आपला आदर्श सुद्धा त्यांनी, त्या आदर्शाला आज येऊ नये म्हणून त्यांनी व्यवस्था केली. कशाला? म्हणजे पुढे अश्वमेध यज्ञाच्या वेळी लवकुशांना जेव्हा वाल्मिकी ऋषी घेऊन येतात, तो त्या संदर्भात तो स्वतः वाल्मिकी रामायणामध्ये तो लेख आहे, तो वाल्मिकी आपला परिचय देतात. अहम वरुणस्य दशमः, अहम प्राचेतसः दशमः पुत्रः म्हणून तो श्लोक वाल्मिकी रामायणात आहे. प्राचेतसः दशमः पुत्र, वरुणाचा 10वा मुलगा, अर्थात सीता माझे बहीण. म्हणून त्यांनी माहेरी पाठवलं आणि रोज सीतेचा आणि रामाचा वार्तालाप दूतकरवी होता. रोज त्याची काळजी घ्यायची. ज्या दिवशी लवकुशांचा जन्म झाला त्यावेळी तिकडे शत्रुघ्न हजर होता. हजर होता इतकाच नाही, जेव्हा लवकुशांचा जन्म झाला तो सीतेला भेटून, आई तुम्ही सुखरूप आहात, मुले सुखरूप आहेत ना, आणि मी आता लवणासुराला मारण्यासाठी मला रामाने सांगितलं, मी ते जाऊन ते करून येतो, आपण सुखाने राहा. हे रामायण पूर्ण कोण वाचतात? राम वाल्मिकी रामायण उत्तरकांडात हे भाग स्पष्ट आहे. आणि तिकडे कशाला रामाने पाठवलं? म्हणजे सीता शुद्ध आहे हे सांगण्याचं काम कोण करायला पाहिजे होता? सीतानेच करायला पाहिजे होता. आणि त्यावेळी सर्वांना बोलून सीतांना, गर्भिणी सीतेला मी शुद्ध आहे म्हणून सांगण्यासाठी काय सांगणं? तो गर्भिणीला शारीरिक मानसिक ताप देण्यासारखा होता. सीतेला शारीरिक मानसिक ताप होऊ नये आणि प्रजांना तो अपवाद राहू नये, हे दोन्ही काम रामाने साधले. म्हणून रामाने गरोदर सीतेचा त्याग केलेला न होता, लोकांच्या दृष्टीने त्याग, पण आपल्या पतीचं कर्तव्य त्याने पूर्ण केलं. आणि आज न उद्या मुलांना त्यावेळी आश्रमातच पाठवत होत, म्हणून आश्रमातच त्याचा जन्म, आश्रमाचा त्यांची वाढ आणि आश्रमातच त्यांची शिक्षा होऊ दे म्हणून त्यांनी तिकडेच ठेवले. आणि हे धोबी कसले, कुठून आले होते? रामाच्या विरुद्ध म्हणणारे कोण? आचार्य त्याला पद्मपुराणातून उदाहरण देऊन सांगतात, हे जितके धोबी होत्या ते सगळे सुराणक हे राक्षसांचे अवतार. सुराणक म्हणून एक राक्षसांचा, दुष्ट राक्षसांचा एक ग्रुप आहे.
त्यांनी काय केलं, ब्रह्मदेवाची तपस्या केली आणि ब्रह्मदेवानं विचारलं आमची गती आम्हाला भेटली पाहिजे. ब्रह्मदेवानं विचार केला, या दुष्टांची गती म्हणजे अंधतमस. अंधतमस म्हणजे तो पाप यांच्याकडे होण्यासाठी मोठा काम त्यांनी पापाचं काम केलं पाहिजे. आणि जगात धर्मशास्त्रातून तो स्वतःचा पती पत्नीला वेगळा करणारे जे आहेत ते महापाप आहे. म्हणून त्याने सांगितलं, अयोध्येला तुम्ही जा, सीता गरोदर असताना तो तुम्ही सर्वत्र अपवाद पसरवा की सीता दुसऱ्यांच्या घरी येऊन आली, त्यानंतर गरोदर झाली, इकडे झाले की तिकडे झाले, कोण सगळे कवी लेखक सुद्धा एक लिहितात पण त्यांना माहीत नाही, लंकेतून आल्यानंतर 13,000 वर्षानंतर सीता गरोदर झाली होती, सोचे कशाला कुठला. तो त्यानंतर तो लवकुश सगळे तिथेच वाढले. हे लवकुश कोण होते? लवकुश होते इंद्र आणि अग्नीचे अवतार. वालीला मारला होता त्याच्या भक्तीला त्याला अनुग्रह करायचा होता म्हणून वालीच अर्थात सूर्य लवाच्या रूपाने त्याने जन्म दिला. आचार्य हेच सांगतात की इंद्र रवि इंद्र सुतो उद्भव, सूर्य आणि इंद्र दोन मुले म्हणून त्यांनी त्यावेळी तो रवीने इंद्रावतार आणि दुसरा अग्नी, अग्नीने सीतेला संरक्षण करून एक वर्षापर्यंत उपकार केला होता म्हणून अग्नीला आपला मुलगा होता रूपाने, वालीला इंद्र आणि अग्नीला दोघांना वाली स्वतःचा लव आणि कुशाच्या रूपाने त्याने जन्म दिला. ते वाढले. त्यानंतर अजून एक रामाच्या वरती मोठा अपवाद, त्याने शूद्र तपस्वीला मारला म्हणून तो शूद्र विरोधी होता. आज सुद्धा सगळे रामायणावर लिहिणारे रामशूद्र विरोधी होते. तो शंभर असुर म्हणून रामाच्या राज्याच्या बाहेर बसून तो तपस्या करीत होता. एक दिवशी काय झालं, राम सभेत बसले असताना एका ब्राह्मण आपल्या मृत पुत्राला घेऊन आला. राजा माझा पुढेच माझा मुलगा मेला आणि ह्या ह्याच्याकडे राजाचा पाप ह्याच्यामध्ये आहे. प्रजाला म्हणजे प्रजामध्ये जे काय होतात राजा कालस्य कारण म्हणून तुझ्याकडून पाप झाले सुधर माझ्या मुलाला तुम्ही जिवंत करा. रामानं विचार केला माझ्या राज्यात कुठेतर एका मोठा अन्यायाचं काम चालू असेल म्हणून त्यांनी मंत्रीला सांगितलं ब्राह्मण आणि त्याच्या पुत्राचा शव सुरक्षित रख ठेवा आता जाऊन येतो. तो विमानात बसून चालला होता, एकाकडे त्याने बघितलं एक ऋषी डोकं खाली करून पाय वर करून तपस्या करीत होता, तोच शंभरासुर. राम तिथे उतरला आणि त्याला विचारला की तुम्ही कोण, कशाला तपस्या करीत आहात? तो त्यावेळी शंभरासुर सांगतो हा जगात विनाश झाला पाहिजे म्हणून मी तपस्या करीत, जगाचा विनाश झाला पाहिजे म्हणून. राम सांगतात हे मी होऊ देणार, जगाचा संरक्षक मी आहे, विनाश होऊ देणार नाही, तपस्या सोडा नाहीतर तुम्हाला ठार मारतो. रामाने एकदा सांगितलं, दुसऱ्यांदा सांगितलं, तिसऱ्यांदा सांगितलं पण जेव्हा त्याने मानलं नाही त्यावेळी शंभरासुराचा वध केला. तो नंतरचे काव्यकार नंतरचे लोक हे त्यावेळी रामाला राम हा दलित विरोधी आहे, राम हा द्रविड विरोधी आहे, राम हे आहे, हे सगळे आजकालचे तो सोकॉल्ड बुद्धिजीवी जे आहेत हे सर्व हे काम करीत आहेत, सोकॉल्ड बुद्धिजीवींचा हा काम. पण नाही, रामाने शूद्र म्हणून नाही, रामाच्या राज्यात गुहासारखा शूद्र त्याचा भक्त होता, त्याची पूजा राम स्वीकारत होता. शूद्र विरोधी असल्यास गुहाला सुद्धा मारला पाहिजे होता, सुषेण शूद्र होता त्याला मारला पाहिजे होता.
आणि त्याच्या राज्यात असंख्य शुद्ध होते. रामाने कोणालाही मारलं नाही, ह्याला मारले कशाला, म्हणजे तो जगत विनाशासाठी तपस्या करत होता. आणि जो समाजविरोधी आहे तो कोणी असो त्याला मारला पाहिजे, हरी राजनीती. म्हणून रामाच्यावर तीन मोठे दोष, एक वालीला तो मागून मारला, दुसरा त्यांनी सीतेला अग्नीत टाकला, आणि दुसरा तीसरा त्यांनी गर्भिणी सीतेला त्यांनी त्याग केला, आणि चौथा शूद्राला मारला. पण आचार्य सांगताय कोणीही दोषच नाही. त्याच्या रावणाला मारण्यासाठी वाली नको होता आणि तो देशद्रोही होता म्हणून त्याला मारले, आणि तिकडे सीता जी होती ती स्वतः लक्ष्मणाकरवी अग्नी तयार करून अग्नीत प्रवेश केली. रामाने त्याला अग्निप्रवेश करून पण सांगितलं नव्हता, आणि गर्भिणी सीतेला भावाकडे पाठवले, सीताचा त्याग केला नाही, आणि ते हा देशद्रोही होता म्हणून त्याला रामाने ठार मारले. तो हे विशेष रूपाने त्या संदर्भात आचार्य उल्लेख करतात. राम हे मर्यादा पुरुषोत्तम, पण रामाच्याकडून काहीही दोष झालेले नाही. त्यानंतर काही हजार वर्ष झाल्यानंतर रामाने निश्चय केला माझा अवताराचं काम संपला, आता मला मूलरूपी जायचं आहे. त्यावेळी त्यांनी एक काम बाकी होत, सीता निर्दोष आहे हे दाखवण्याचा होत. अश्वमेध यज्ञ केला आणि सीता वाल्मिकी ऋषींना सुद्धा यज्ञाला त्याने आमंत्रण दिलं. इतका दिवस लवकर सगळे सगळी विद्या प्राप्त करून परिपूर्ण झाले होते, बोलून घेतला. तितक्यात वाल्मिकी ऋषीने रामायणाची रचना करून झाली होती. फक्त उत्तरकांड सोडून जे ज्यामध्ये रामाने सीतेचा त्याग केला ते सर्व सोडून युद्धकांड पर्यंत लवकुशांना त्याने संगीत रूपाने जोर जोराने संगीताच्या रूपाने सांगण्याचा त्याने त्याला तयार केले होते. जेव्हा लवकुश आले त्या संदर्भात त्याने रामायणाची त्यावेळी अत्यंत सुंदर वेळेने त्या सभेत त्याने गीत गायले, सगळे अत्यंत खुश. रामाला माहीत होता माझे मुले आहे म्हणून. तो त्यानंतर यज्ञ पूर्णाहुतीच्या वेळी त्यांनी सीतेला बोलवलं, सगळ्या देशाचे सगळ्या कड्याचे लोक आले होते, सगळे ऋषीमुनी आले होते, देवता आले होते. सीता तू शुद्ध आहेस हे जगाला दाखवून मला काय संशय नाही. पण राजावर जेव्हा अपवाद येतो तो अपवाद त्याने दूर केला पाहिजे, नाहीतर राजा असा करतो आम्ही सुद्धा करतो, राजा लाच घेतो आम्ही सुद्धा घेतो. ही विकृती नको, हे रामराज्याची विशिष्टता. त्यावेळी सीता आली, सभेच्या सर्वांच्या पुढे सांगितले, मी शुद्ध असेल तर माझी आई मला आपल्या घरी घेऊन जाऊ. अवतार संपला होता. त्यावेळी भूमीने आपला तोंड उघडला, सीता जिथून ती आली होती तिथे वापस गेली. ते सुद्धा काय सीतेवर अन्याय कित्या इत्यादी नाही, कवी लोक त्याचा अन्याय म्हणून चित्रण करतात ते काय आवश्यकता नाही. त्यानंतर सीता गेल्यानंतर तो सगळ्या जे त्या आमच्या सेवक होते रामाने सांगितलं, तुमच्या अवताराचा कार्य संपला आहे निघा म्हणून. रामाने आपल्या सिंहासनावर लवाला बसवलं, कुशाला बसवलं, कुश राजा झाला, लव युवराज झाला. त्या संदर्भात रामाने सर्वत्र ढिंडोरा पिटविला, समायात समायात ये मोक्षपदेच्छवा, ज्याना ज्याना मोक्ष पाहिजे चला माझ्या जोडे मी सर्वांना घेऊन जातो.
राम मेला नाही, आपल्या भक्तांना स्वतःजवळ घेऊन मोक्षाला निघून गेला, वैकुंठाला निघून गेला. कोणत्याही रामायण राम मेला असा तुम्हाला कुठेही भेटत नाही. तो सगळे गेले का? नाही, जे योग्य असतात तेच जातात. काही लोकांना विचार केला आताच मोक्षाला जाऊन काय करायचं, अजून मुलाचं लग्न व्हायचं. काही लोकांना विचारलं अजून मुलाचं लग्न म्हणजे व्हायचं, मुलाचा जावळ व्हायचा, तो अजून घर बांधायचं, अजून वास्तुशांती झाली नाही, वास्तुशांत अजून बाकी आहे. हे सर्व सोडून आताच मोक्षाला जाऊन काय उपयोग, काय उपयोग काय? असे जे योग्य होते ते सगळे रामाच्या जोडी गेले. आम्ही सुद्धा त्याच वेळी असणार पूर्वी जन्मात, पण आम्ही योग्यता नव्हते म्हणून म्हणून आम्ही सुद्धा काहीतरी मुलाचं लग्न झालं पाहिजे, अजून ह्याचा झाला पाहिजे, सून झाले पाहिजे, नातू झाला पाहिजे, आम्हीच राहिलेलो. आणि सर्वदा वेळ असाच असतो, जेव्हा जेव्हा शास्त्र कृष्ण परमात्मा सांगतो या मनमना भव मत भक्तो मध्याजी माम नमस्कुरु, माझा भक्त व्या, माझी पूजा करा, तुम्ही माझ्याकडे तुम्हाला घेऊन जातो, पण आम्ही सांगतो आजच्या लवकर जाऊन काय करायचं, आत्ताच रिटायर झालो काही दिवस थोडा आराम करून जाऊ, नाहीतर ते काम होते काम झालं पाहिजे. तेच म्हणून संसारात आम्ही बंदित होतो आणि देवाचे हा कमी केव्हाही स्वीकारत नाही. तो त्यावेळी तेव्हा राम चालला, ब्रह्मदेव आले. ब्रह्मदेव आल्यानंतर त्या संदर्भात त्याने सांगितलं, तुम्ही ज्यांना ज्यांना सांगितलं होतं त्यांना मी मोक्ष दिला आहे, कौशल्याला मोक्ष दिला आहे, सुमित्राला मोक्ष दिला आहे, आता कैकेयीला का करू, काय करू, तिला सद्गती द्यायची की नाही? त्यावेळी सांगतात राम, रामाचे चरित्राचा संदर्भ बघा, सूत्वा तो भरतम नैषा गच्छेत नरयान इति. भरतासारखा मुलाची आई केव्हाही दुर्गतीला जाणार नाही. चूक केली असेल पण जेव्हा ते सुधरतात मी त्यांना क्षमा करतो. म्हणून श्रीकृष्ण सांगतो की अपिचित दुराचार भजते माम अनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितो हि. कितीही दुराचारी पूर्वाश्रमी असो पण जेव्हा त्याला देवावर विश्वास भक्ती येतो मी त्याच्या मागचं सगळं विसरून जातो. पण आम्हीच असो मागचा आठवण करून करून दुःख करत असतो. तो म्हणून तो देवाच सांगतो मी सर्व क्षमा करतो. बरोबर. तर त्या संदर्भात असेल त्यावेळी त्यांना तिला सुद्धा सद्गती दे म्हटले. आणि राम आपल्या त्यांच्या योग्यतानुसार गती देत आपला अवतार रामाने संपविला आणि संपूर्ण जगाला अजून सुद्धा एकच वाक्य राम राज्य, रामासारखं राज्य करणारा कोणी नाही, राम राज्य म्हणजे सुखी राज्य इतका सध्या करून. आणि हनुमंताने हनुमंताला सांगितलं कुठे तुला घेऊन जाऊ, त्याने सांगितलं मधून हा वराह श्वेतवराह कल्प अजून संपला नाही, तिथपर्यंत मी भूमीलाच राहायला पाहिजे. मी किंपुरुष खंडात राहतो मेरू पर्वतावर, तुम्ही एका रूपाने माझ्या जोडी राहा, मला दुसरा काय आपण पाहिजे. रामाने काय केलं, जाताना हरे राम 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 हरे हरे एका मंत्र ह्या मंत्रात आपला एक रूप ठेवला, म्हणजे माझ्या प्रत्यक्ष रूपाचे तुम्ही जप करत राहा. आणि दुसऱ्या रूपाने किंपुरुष खंडात हनुमंताच्या जोडी राहिले, रोज हनुमंत त्यांची पूजा करीत अजून तिकडे भैरव पर्वतावर आहे. आणि तिसऱ्या रूपाने तो आपल्या मूल रूपात निघून गेला. म्हणून रामाचा जवळीक पाहिजे असेल तर रोज हरे राम हरे राम 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 हरे प्रत्येक श्वास बरोबर तो बोलत राहा. इतका सांगितल्यानंतर आचार्य सांगतात की 24,000 श्लोकांचा संग्रह आचार्याने 1,300 श्लोकांमध्ये केलाय. 24,000 चा एब्रिज
संक्षिप्त रूप 1,250 की 300 श्लोक आहेत त्याच्यात त्याने ते केलं आहे. आणि नंतर सांगतात इत्यशेष पुराणेभ्यः मी जे काय रामायणावर अनेक निर्णय दिला आहे ते माझी कपोल कल्पना नाही. अनेक पुराण आणि पंचरात्र मूल रामायण महाभारत इथे असलेली ती कथा एकत्र करून जिथे विरोध होता तो विरोध दूर करून परस्पर विरोधस्य हाना निर्णय तत्वता विरोध दूर करून निर्णयात्मक रामाचे शुद्ध चरित्र आपल्यापुढे मी ठेवलं आहे. इतकंच नाही युक्त्या बुद्धिबलाच्चैव आणि राम कसा निर्दोष आहे युक्ती मी सुद्धा दाखवली आहे. आणि इतकंच नाही मला शुद्ध आपल्या बुद्धिबलाने त्याचा देवाचा माझा अनुग्रह माझ्यावर आहे म्हणून नाही का ग्रंथाश्रयात एक ग्रंथाचा तो हा सार नाही अनेक ग्रंथाचा हा सार आहे. तुम्ही सगळे विशेष रूपाने याचं अध्ययन करा म्हणजे तात्पर्यनिर्णयाचा 9वा अध्यायात ते हा रामायण कथा समाप्त करतात आणि नंतर सांगतात इतिरिता रामकथा परामया इस तरह अत्यंत श्रेष्ठ रामकथा तुम्हाला मी सांगितलेला आहे. समस्त शास्त्रानुसृतेर भावाप सकल शास्त्राचं अनुसरून ही रामकथा तुमच्यापुढे मी सांगितलेला आहे. याचा श्रवण त्याच्या पठन तुम्हाला संसार बंधनातून मुक्त करत पठेद इमाम यश शृणयात अथापि वा हे मी रचलेली ही ग्रंथ जो पठन करणार जो श्रवण करतो विमुक्त बंध क्रमक्रमाने संसार बंधनातून मुक्त होऊन तो माझ्याकडे येतो मी त्याला उत्तम सद्गती देतो म्हणून आचार्य हे संपवित आहेत. त्या 8-9 दिवसात अत्यंत त्याच्यामध्ये सुद्धा अत्यंत संक्षेप करून प्रत्येक श्लोकाचा अर्थ सांगत बसला तरी 1 महिना तरी पाहिजे संक्षेप करून तुमच्यापुढे आचार्यांच्या अभिप्राय रामचरित्र तुमच्यापुढे मी ठेवला आहे. आपण अत्यंत श्रद्धेने भक्तीने इथे आलात श्रवण केलात रामाच्या अनुग्रहाने आपले सगळे संकष्ट दूर व्हावेत आणि तुमच्या जीवनात अनेक सुखसंपत्ती प्राप्त होत म्हणून प्रार्थना करेन. देवाच्या चरणी हे जे काही रामायणावर अनेक संग्रह करून तुमच्यामध्ये सांगितलं हा माझा प्रयत्न नाही ते सगळे हे माझे गुरुचरणांचा आशीर्वाद ते माझे गुरु आणि गुरुमाता आहेत त्यांच्या आशीर्वादाने आणि विमर्श करून सांगणे ही त्यांची विशिष्टता होती. त्यांचे अनेक प्रवचन ऐकून ऐकून तो त्याचा काही थोडासा भाग मी घेतलेला आहे म्हणून हे सगळं पुण्य त्या गुरूंच्या शरणी आणि त्यांचे गुरु आमच्या गुरुपीठात जे बसलेले आहेत त्यांचे मुले त्यांचा मुलगा आणि आचार्य आणि गुरुपीठात बसलेले सत्यात्म तीर्थ स्वामीजी आणि गुरुपरंपरेने सगळे गुरूंचा तथांतर्गत भारतीय रण मुख्य प्राणांतर्गत श्री रामाच्या चरणी हा ही सेवा प्रवचन सेवा मी समर्पण करतो. श्रीकृष्णार्पणं जय ध्वज चिंतन सर्व देवे परम गुरु रमिष्ठा वाप्तिर सज्जनानां निखिल गुणगणार्णो नित्य निर्मुक्त दोषः सरसिज नयनो.